estate, from execution to top management. He has also experience from in various projects controls, heading all departments from purchase, finance, accounts, etc. And he has got experience in all civil industry departments. Also, he has worked on total more than say 2,000 crore works and about 75 lakh square feet projects. Using all latest technologies in this industry. So he is passionate in concepts, ideas, and exploring untouched areas and make it live. That's why he has started his own business, and he has supported various startups for budding entrepreneurs, and he has shaped about 18 businesses with seed funding also. So since 4 years, he has started his own institute and for training for engineers and contractors. So this session will highlight the online e-training processes. So far, he has trained 1,500 contractors in last 2 years. So you can reach on his phone number mentioned in the poster. Also, you can search the website. Also, you can contact him through his email, which is mentioned in the poster. So thank you very much, Praveen Munde, sir. Thank you, sir. We are lucky here to, as an eminent personality, as an eminent speaker, a hard worker who has worked on ground. And you will definitely help the budding engineers in this career. So mostly civil engineers are aiming at government jobs, but that is not the only one option for government, for civil engineers. There are many other avenues also. Medical sir nicely explained in the last lecture. So in this today, you will shape them as an entrepreneur. Thank you, sir. Over to you, sir. Thank you, sir. Deshpande sir, पूर्ण कॉलेजचे प्राध्यापक तसेच प्रिन्सिपल सर सर्वांना माझ्याकडून धन्यवाद मला इथे ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल प्रेझेंट करण्यासाठी. आपण आज टॉपिक घेतलेला आहे टेंडरिंग, हा विषय घेतलेला आहे. आता टेंडरिंग म्हणलं तर कोणाला करावं लागतं? मग तर जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स असतील त्यांच्यासाठी टेंडरिंग हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर फक्त कॉन्ट्रॅक्टरलाच नाही, पण ज्याला जॉब करायचा आहे आणि ज्याला जॉब गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये करायचा आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ऍज अ इंजिनियर म्हणून करायचा असला तरी महत्वाचा आहे, आणि ऍज अ कॉन्ट्रॅक्टरकडे जॉब करायचा असेल त्यांना, तर त्यांना एक व्हॅल्यू ऍडिशन होऊन जाते, एक ऍड ऑन पॉईंट होऊन जातो की तुम्हाला ई टेंडरिंग करता येतं. ई टेंडरिंग बद्दल तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही आता पाहिलं असेल की सेक्टरमध्ये मॅक्सिमम कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला असे भेटतील की ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन नाहीये तेवढं, त्यांना टेंडर वाचणं माहित नसतं, त्यांना फक्त एवढं माहित असतं की काम करणं आणि ते काम करून घेणं एवढं चांगलं परफेक्ट माहित असतं त्यांना. मग ते कशामध्ये कमी पडतात? तर हे डॉक्युमेंटेशन असेल. मग ते डॉक्युमेंटेशन कुठलं येतं? मग टेंडर भरणं असेल ऑनलाईन, ते असेल, किंवा पुढे वर्क ऑर्डरच्या टर्म्स कंडिशन रीड करणं असेल, बिल बनवणं असेल, किंवा एस्टिमेट करणं असेल, या सगळ्यामध्ये ते थोडेसे मागे पडतात, कारण त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं या सर्व गोष्टींसाठी. तर मग ऍज अ इंजिनियर आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी आहे असं आपण म्हणू की आपण बाहेर जॉब नाही आपण म्हणतो, तर ऍज अ इंजिनियर आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण त्यांना जर ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकलो तर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आपण क्रिएट करू शकू आपल्या स्वतःसाठी आपण. ठीक आहे, तर तुम्हाला एक साधारण थोडंसं स्टॅटिस्टिक सांगतो की एक कॉन्ट्रॅक्टर ऑन अन एव्हरेज म्हणतोय, काही जास्त पण भरतात, 5 ते 6 टेंडर एक कॉन्ट्रॅक्टर भरतो महिन्याला. म्हणजे अशा वर्षाचे तो 60 टेंडर तरी भरत असतो तो, कमीत कमी एव्हरेज सांगतोय मी. आणि मग हे प्रत्येक टेंडर भरण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टरला बाहेर अवलंबून राहावं लागतं, कारण त्याला ऑनलाईनची प्रोसेस माहीत नसते कसे करायचे असते काय असते ते. मग हे ऑनलाईनची प्रोसेस करण्यासाठी तो एखाद्या इंजिनियरकडे तर जातच नाही, म्हणजे समजा, कारण त्याला वाटतं की तो त्याचा कॉम्पिटेटर आहे, तर तो कोणाकडे जातो?
तर असा एक कोणतरी टेंडर भरणारी एजन्सी वगैरे असेल त्यांच्याकडे जातो. आणि अशा एजन्सी खूप कमी आहेत ज्या तालुका लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवललाच आहेत आणि एखाद दुसरा व्यक्तीच असे टेंडर भरू शकतो. तर मग हे भरणारे व्यक्ती मग काय करतात, कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्याकडून 500, 1000 रुपये, 2000-2500 रुपये पण घेतात एक टेंडर भरण्यासाठी. तर याला चार्जेस किती लागतात, तर त्या व्यक्तीला काही खर्च येत नाही कारण सर्व कॉन्ट्रॅक्टरच असतात, डॉक्युमेंट कॉन्ट्रॅक्टरचे, लॉगिन आय डी डिटेल्स कॉन्ट्रॅक्टरचे, आणि त्याचं जे डिजिटल सिग्नेचर असेल, अकाउंट असेल, ते पण कॉन्ट्रॅक्टरचंच. मग याचं काय असतं, फक्त याची सर्व्हिस असते जो तो भरून देण्यासाठी वापरत असतो. तर मग ही पण ऑपॉर्च्युनिटी एक आपल्यासाठी होऊ शकते ज्याच्या मार्फत आपण काही टेंडर भरून देण्याच्या सर्व्हिसेस आपण करू शकतो चालू. फक्त ह्याच्यामध्ये एवढं असायला पाहिजे की मग त्या केसमध्ये आपण कॉन्ट्रॅक्टिंग नाही करता पाहिजे, कारण मग तो थोडासा तो दबकतो कॉन्ट्रॅक्टर. मी पूर्ण मराठीतूनच बोलतोय आणि एकदम लोकल लँग्वेजमध्येच बोलणार आहे, कारण बरेचसे लोकांना आपण आता जे कॉन्ट्रॅक्टरशिप ज्यांना करायचे आहे त्यांना ह्या सर्व गोष्टी माहीत असतात की कसं बाहेर चालतं आणि काय आहे. आता तुम्ही बरेचसे डिप्लोमा, इथे डिप्लोमा किती आहेत आणि डिग्री किती आहेत, म्हणजे डिप्लोमा असणार आणि डिग्रीला असणार, मला फक्त चॅटबॉक्समध्ये टाकलं तरी समजून येईल मला की मॅक्सिमम क्राऊड कुठला आहे. आणि जर तुम्ही पासआउट झालेले जरी असाल तरी ते एक मेन्शन करा तेवढं की पासआउट आहे म्हणून. आणि तुमचे ई टेंडरिंगच्या बाबतीतले तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला काही जाणवले असतील, कारण आता तो बाहेरचा पण क्राऊड आलेला आहे, तर यामध्ये काय प्रॉब्लेम तुम्हाला जाणवले असतील तर तेही मेन्शन करा, आपण तेही आज सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे पण डिप्लोमा डिग्री आहेत त्यांच्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण तुम्ही जर पाहायला गेला तर डिग्री जे जो टेंडर भरणार असतो त्याकडे डिग्री नाहीये किंवा डिप्लोमाही नाहीये, तरी सुद्धा तो महिन्याचे 50,000 कमीत कमी पासून 1.5-2 लाखापर्यंत महिन्याचा रेव्हेन्यू आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही ते शोधा आता, कारण ती एक तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे असं मी म्हणेल. जॉब नाही म्हणत असण्यापेक्षा अशा काही सर्व्हिसेस शोधा की ज्याच्या मार्फत तुम्ही स्वतः बिझनेस करू शकाल, स्वतः काही विदाऊट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करायचं असेल तर चांगलंच आहे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करायचं असेल तर थोडाफार तरी पेमेंट पैसे लागतात आपल्याला, कारण बिल इस्तोपर्यंत वगैरे थांबवावं लागतं, मटेरियल परचेस करायचं असेल, बाकीच्या गोष्टी. पण याच्यासाठी तर तसं काहीच लागत नाही तुम्हाला, कारण फक्त एक लॅपटॉप आहे तो तर आपला, आता इंजिनिअरिंग आपण म्हणलं आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आता लागतोच तो, त्यामुळे आपण तो बरोबर ठेवतोच. आणि नसेल तरी आपण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या इथे जाऊन किंवा एखाद्याचा घेऊन त्याचं टेंडर पण भरून देऊ शकतो. म्हणजे काय आहे की फक्त आपल्याला नॉलेज हवं आहे की हे कसं टेंडर भरतात ते. तर मग आपण आता पाहू की जर हे आपल्याला आता बिझनेस करायचं असेल तर काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला याच्यामध्ये, आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या प्रोसेसेस कराव्या लागतील, आणि म्हणजे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग ऍज अ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, आणि जर तुम्हाला टेंडर भरायचा बिझनेस करायचा असेल तर तेही आपण पाहू की कसं त्याच्यामधून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. ठीक आहे, यामध्ये प्रत्येक जणांनी शेवटपर्यंत थांबा, कारण शेवटला काही ऑफर वगैरे पण तुमच्यासाठी असणार आहेत आणि सर सर्टिफिकेट साठी पण एक लिंक शेअर करणार आहे. त्याच्यामुळे कोणी जर नसेल आलेले तर त्यांच्यासाठी पण सांगा की ते जॉईन करा म्हणून, कारण ही ऑपॉर्च्युनिटी परत येणार नाहीये टेंडर भरण्याची असं कोणी सांगतही नाही, कोणी शिकवणारही नाहीये तसं पाहायला गेलं तर तसं. त्याच्यामुळेच आम्ही ही ऑपॉर्च्युनिटी शोधून दोन वर्षापूर्वी चालू केलं होतं टेंडर भरण्याचे ट्रेनिंग्स. ठीक आहे, तर आम्ही ह्याच्या मागे एक एम ठेवलेला आहे की कमीत कमी आपल्याला 500 जे इंजिनियर्स असतील, म्हणजे इंजिनियर आले तर इंजिनियर, पण इंजिनियर जर आले नाहीत तर आम्ही दुसऱ्यांना घेऊन सुद्धा तयार आहोत की आम्हाला एम्प्लॉयबल करायचं आहे. याच्यापैकी आमचे जवळपास 150+ आत्ता असे आपले आहेत की जे स्वतः त्यांचा बिझनेस यामध्ये चालू केलेला आहे ई टेंडरिंग मध्ये कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये, आणि फक्त नॉलेज असेल तर तुम्ही त्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे टेंडर भरून देऊ शकता. तर असा आपण हा बिझनेस मॉडेल, आम्ही 500 टार्गेट ठेवलेलं आहे, 500 लोकांना आपण पूर्ण याच्यामध्ये सेल्फ सस्टेन करायचं आहे, म्हणजे परत जॉब शोधायची गरज नाही त्यांना. तर मग आज एक तुम्हाला मी डायरेक्शन देणार आहे, ती डायरेक्शन काय आहे तर याच्यामध्ये मी मेन्शन करतो. तुम्हाला एक पहिलं तर एक माइंडसेट तयार करा, आता ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे त्यांनी माइंडसेट तयार करा की तुम्हाला गव्हर्नमेंट तुम्हाला 1.5 कोटीचं लायसन्स देतं, म्हणजे
तुम्हाला जर डिग्री झाली किंवा डिप्लोमा झाला, तुम्ही पास आउट झालात की तुम्हाला 1.5 कोटीपर्यंत तुम्हाला टेंडर तुम्ही भरू शकता असं एक लायसन्स देतं गव्हर्नमेंट. पण प्रत्येक ते एक म्हणजे हे म्हणाले तुम्हाला काय म्हणता येईल ते की असंच एक तुम्हाला बाउन्सर टाकलेला आहे असं समजा, लायसन्स तुम्हाला भेटतं पण तुम्हाला सुरुवातीला कोणी 5 लाखाचंही लगेच काम देत नाही गव्हर्नमेंटमध्ये. पण आता जे पास आउट झालेले आहेत, आता चॅटमध्ये टाकलं होतं बऱ्याच जणांनी पास आउट पण झालेले आहेत, त्यांनाही माहीत असेल की तुम्हाला लगेच सुरुवातीला कोणीही काम देणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर थोडं पेशन्स ठेवावं लागणार आहे. तर त्यासाठी तुमचं माइंडसेट एक तयार करा, ज्यांना कॉन्ट्रॅक्टिंग करायचं आहे त्यांनी, की तुम्हाला कमीत कमी 3 वर्षाचा तरी तुमचा एक बिझनेस प्लॅन तयार करा आणि शक्य झाला तर 10 वर्षाचा प्लॅन तयार करा, जेणेकरून तुम्ही 3 वर्षानंतर तुम्हाला असं ठरवलंय, समजा एखादा एक एक्झाम्पलच घेतो मी, एखाद्याला 3 वर्षामध्ये सर 1 कोटीपर्यंतचे स्वतःच एक काम 1 कोटीचं असेल इथपर्यंत आपल्याला कॅपॅसिटी बिल्ड करायची, तर ती मग बिल्ड कशी करायची कॅपॅसिटी, तर त्यासाठी जे आपल्याला स्टेप्स घ्यावं लागणार आहेत ह्या आपण मग पहिल्या दिवसापासून चालू करणार आहे. त्यासाठी थोडंसं रिव्हर्स वर्किंग करायचं मग नंतर. पण पहिल्या 3 वर्षाचा तुमचा गोल ठरवा की पहिल्या वर्षी तुम्हाला किती टर्न ओव्हर पाहिजे, दुसऱ्या वर्षी किती पाहिजे आणि तिसऱ्या वर्षी किती पाहिजे. कारण जर तुमच्याकडे गोल असेल, कुठं जायचं असेल, कुठं ते टार्गेट असेल, तरच तुम्ही काहीतरी अचीव्ह करू शकाल. नाहीतर तुम्ही आता कितीही म्हणत बसा की जॉब नाहीये, आम्हाला कामही देत नाही कोणी, ते गव्हर्नमेंटनं बिड कॅपॅसिटी चालू केलेली आहे असं जर म्हणत बसाल तर तुम्हाला काही भेटणार नाही. मी तुम्हाला याच्यासाठी काही डायरेक्शन देईल, गाईडलाईन्स देईल, त्या समजल्या नाहीत तर तुम्ही मला पर्सनली पण कॉन्टॅक्ट करू शकता. पण काही ना काहीतरी करा, त्यासाठी जॉबच्या मागेच लागू नका. आणि आता सध्या तर कोरोनामुळे तर खूप सारे पुढे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे, त्यामुळे जी ऑपॉर्च्युनिटी भेटेल आपल्याला आपल्या सेक्टरमधली ती घेऊन आपल्या सेक्टरमध्ये राहा. कारण आपलं सेक्टर चांगलं आहे त्यामुळेच आपण ऍडमिशन घेतलं होतं. काही जणांनी चुकून नाईलाजास्तव घेतलं असेल, पण आता त्यांना जाणवायला लागलं असेल की आहे तसं ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे खूप साऱ्या आहेत. कोणीही जर समजा अशिक्षित माणूस सुद्धा याच्यात जर करिअर करू शकत असेल तर आपण तर इंजिनियर आहोत, आपण खूप सारे करिअर ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये तयार करू शकतो आपल्यासाठी पण आणि आपल्या नंतर येणाऱ्या पिढीसाठी पण, म्हणजे आपल्या नंतर येणारे जे इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी पण. तर मी एक असं सांगतो की तुम्ही पहिल्या वर्षी काहीच तुम्ही असं समजा की तुम्हाला काहीच भेटणार नाही, म्हणजे थोडस हे वाटेल तुम्हाला मग करायचं कशासाठी. पण असं समजा की पहिल्या वर्षी तुम्हाला काही पैसे भेटणार नाहीयेत, कारण काम भेटेल आणि ते भेटेल किती मध्ये तुम्हाला काम घ्यायचं आहे, किती बिलो मध्ये घ्यायचं आहे, तर ह्याच्यासाठी तुम्हाला त्यातून किती प्रॉफिट भेटेल आणि तो प्रॉफिट मला पूर्ण वर्ष चालवण्यासाठी किंवा महिना चालवण्यासाठी पुरेल का नाही याचा आता सध्या विचार करू नका. कारण गव्हर्नमेंटमध्ये डायरेक्ट काम तुम्हाला कोणीही देत नाहीये, जरी त्यांनी लायसन्स दिलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला, कारण त्यामध्ये पण म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचं लायसन त्याच्यातच एवढी सुशिक्षित बेरोजगारता झालेली आहे की बऱ्याचशा जणांना त्यातून पण काम भेटत नाही. पण त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजे, तुम्ही त्यासाठी काय काय करायला पाहिजे तर ते आपण थोडस पुढे डिस्कस करू. एक्सपिरियन्स कुठला तर तुम्हाला काम एक्झिक्यूट करण्यासाठीचा तो पण हवा आहे त्यासाठी, आणि तुमचा प्रोफाईल बिल्ड होईल जेणेकरून तुम्हाला पुढचं काम घेण्यासाठी कोणतरी काम देईल. कारण प्रत्येक कामाला तुम्हाला वर्क डन मागितलेलंच असतं. तुम्ही आता आपण टेंडर शोधू किंवा मी तुम्हाला आता काही सांगणार आहे त्याच्यातून तुम्ही टेंडर शोधायला चालू करू शकता. तर ते टेंडर शोधल्यानंतर तुम्हाला असं समजेल की प्रत्येक कामाला त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला बिड कॅपॅसिटी मागितलेली आहे, वर्क डन मागितलेलं आहे, मग करायचं काय. ठीक आहे, बरेच जण मला काही हँड रेज वगैरे करतायत, पण आपण थोड्या वेळाने मी थांबतो आणि तुमचे प्रश्न घेऊ आपण आणि मग पुढचं सेशन चालू करू. आपण इंटरॅक्टिव्ह ठेवू सर पूर्ण सेशन. ठीक आहे, तर एक्सपिरियन्स तर तुम्हाला घ्यायचा आहे, तो एक्सपिरियन्स कसा घ्यायचा तो आपण मी पुढे चालू सेशन मध्ये सांगतोच. कमीत कमी 25% तरी फंडचे अरेंजमेंट ठेवा, म्हणजे समजा तुम्हाला जर 5 लाखाचं काम घ्यायचं असेल, 2 लाखाचं काम घ्यायचं असेल तर त्याच्या 25% तरी फंडची तुमच्याकडे अरेंजमेंट असावी कमीत कमी. तर तुम्ही काही याच्या ठिकाणी करू शकाल, कारण काहीच पैसे नसतील तर तुम्हाला तिथे प्रत्येक पावलाला मग तुम्हाला अडचणी येतील. कारण मटेरियल आणणार कुठून, लेबरला कसे देणार, काय देणार, तर ह्यासाठी कमीत कमी 25% तरी फंडची अरेंजमेंट असावी पुढचं बिल नगोस्तोपर्यंत. आणि पहिल्या वर्षी पहिल्या 2 वर्षी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट्सच वाढवायचे आहेत, जे कारण आपला जो बिझनेस आहे
सिव्हिल लाईन. जरी ऑनलाईन ऑनलाईन आपण म्हणतो तरी सुद्धा ऑफिशियल वर्क जरी तुम्ही म्हणला तरी सुद्धा तुम्हाला माणसांशीच रिलेशन ठेवावं लागणार आहे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. कारण जर तुम्ही माणसं जोडली नाहीत तर तुम्हाला कामच करता येणार नाही. तुम्हाला कुठलंही काम घ्यायचं असेल त्यासाठी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर्स लागणार आहेत. कारण तुम्ही कितीही म्हणजे 20-30 हजार रुपये जरी तुम्ही घालवले टेंडर भरण्यामध्ये ऑनलाईन तरी सुद्धा तुम्हाला काम भेटणार नाहीये. कारण शेवटी सगळ्या कामांच्या पहिल्या काही ना काहीतरी तिथे कॉन्ट्रॅक्टर असतात, त्यांचं काही ना काहीतरी ठरलेलं असतं, मी काम करणार आहे कोण काम करणार आहे. म्हणजे ऑनलाईन जरी झालेलं असलं तरी सुद्धा अजून सुद्धा पद्धत तीच आहे. त्याच्यामुळे असं नाही की म्हणजे भेटणारच नाहीत कामं, भेटतात त्यातूनही भेटतात, पण जरा जास्त पैसे जातील. त्याच्याऐवजी कॉन्टॅक्ट वाढून जर तुम्ही केलं तर शेवटी तुम्हाला ते बेनिफिशियल जास्त पडणार आहे. ठीक आहे, तर आपण मग सेशन स्टार्ट करू. मी आता फक्त पीडब्ल्यूडीच्या सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि बाकीच्या गोष्टी सांगणार आहेत. कारण आपण आता पास आउट झाल्यानंतर तुम्हाला लायसन्स काढावं लागेल, तर लायसन्स काढण्यासाठी बाहेर जर तुम्ही गेलात तर 500 रुपयापासून त्यासाठी पण 5,000-10,000 पण पैसे दिलेले मी पाहिलेले आहेत. म्हणजे आमच्या वर्कशॉपला येतात टेंडर शिकायचं म्हणून, पण त्यांनी लायसन्स काढण्यासाठी 500 रुपयापासून 10,000 रुपये दिलेले असतात. गव्हर्नमेंटचं डिपॉझिट सोडून म्हणजे 23,000 रुपये जे तुम्हाला लागणार आहेत ते सोडून फक्त प्रोसेस करण्यासाठी त्यांनी पैसे दिलेले असतात. तर असे पैसे द्यायची कुठेही काही तुम्हाला गरज नाहीये. आता जे कोणी प्रेझेंट आहेत 130-140 जण आपण आता, तर त्यांना ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनीही लक्षात ठेवा की गव्हर्नमेंटने खूप काही सुविधा अशा करून ठेवलेल्या आहेत की जिथे तुम्हाला विदाऊट चार्जेस तुमचे भरपूर काही कामं होऊ शकतात. ते फक्त तुम्हाला थोडी माहिती असावी लागते त्यासाठी. तर तुम्हाला आता मग पीडब्ल्यूडीचं लायसन्स काढायचं, तुम्ही पासआउट झाल्यावर करणार काय, तर पीडब्ल्यूडीचं लायसन्स वगैरे काढायचं आपल्याला. कारण कॉन्ट्रॅक्टिंग करायचं म्हटलं तर आपल्याकडे काहीतरी लायसन्स असावं. तर त्यासाठी क्लास 4 तुम्हाला लायसन्स भेटणार आहे गव्हर्नमेंटकडून. 1.5 करोड पर्यंत त्याचं लिमिट आहे कॉन्ट्रॅक्ट, तुम्ही घेऊ शकता. 10 इयर्सची व्हॅलिडिटी भेटेल तुम्हाला. पण 10 इयर्सची व्हॅलिडिटी कुठून असते, तर तुम्ही पास आउट झाल्यापासून पुढे असते. म्हणजे तुम्ही पास आउट झालात आणि तुम्ही 4 वर्ष काही कामच नाही केलं आणि 4थ्या वर्ष जर तुम्ही लायसन्स काढलं तरी ते तुमचे 4 वर्ष गेलेले असतील. तुम्हाला लायसन्स तुम्ही पास आउट ज्या दिवशी झालात त्या दिवसापासून पुढे 10 वर्षासाठी लायसन्स भेटणार आहे, त्याच्या पुढे नाही. तर त्यामुळे काढणार असाल तुम्ही तर पास आउट झाल्यानंतर लगेच लायसन्स काढा. तुम्ही स्वतः जरी काम करणार नसाल तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्याला एखाद्याला जर ते लायसन्स वापरायला दिलं ते पण पाहून त्यामध्ये पण काही पॅरामीटर्स आहेत की कसं कसं केलं पाहिजे की दुसऱ्याला जर लायसन्स वापरायला द्यायचं म्हणलं तर तो तुमच्या वतीनं तुमचा एक प्रोफाईल बिल्ड करेल. म्हणजे तुमच्याकडे आता तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे पैसे नाहीये, लगेच मला कोणी काम देत नाहीये, तर असे बरेच कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांना लायसन्सची गरज आहे. अशा ठिकाणी तुम्ही जर ते लायसन्स दिलं, हे इलिगल आहे बरं का, मी ऑफ द रेकॉर्ड सांगतोय. कॉन्ट्रॅक्टर आपल्या लायसन्सवर आपणच काम करायचं असतं कारण ती पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आपली असते. त्याच्यात पण काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत आणि बरेचसे निगेटिव्ह पण पॉईंट्स आहेत, ते पाहून तुम्ही दिलं पाहिजे ते पण. पण आता मी तेवढ्या डिटेलमध्ये जाणार नाहीये. तर ते पाहून तुम्ही जर दिलं एखाद्याला तर तो तुमच्या वतीनं तुमचा प्रोफाईल बिल्ड करेल. म्हणजे तुम्हाला जर असं वाटतंय की 3 वर्षानंतर मला माझा स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, तर मग आता तुम्ही काय करा की एखाद्याला मग लायसन्स वाटलं असं वापरायला द्या. तो 3 वर्ष तुमचं प्रोफाईल बिल्ड करेल. म्हणजे तुमच्या लायसन्सवर कामं पडलेले असतील ज्याच्यावरून तुमचा एक्सपिरियन्स काउंट होईल आणि 3 वर्षानंतर तुम्ही मग स्वतःचंही काम चालू करू शकाल. त्यासाठी लागताना ज्यावेळेस वर्कडन मागतील त्यावेळेस तुमच्याकडे वर्कडन पण असेल, ITR लागतो तर ITR असेल, बाकीचे लायसन्स काढायचे असतील तेही तुम्ही लायसन्स काढायला रेडी होऊ शकता. आणि तोपर्यंत मग 3 वर्ष करणार काय तुम्ही, तर 3 वर्ष मग तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स करायचं आहे, शिफ्ट करायचे आहे, तर तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरकडे जॉब करा किंवा तुम्ही ज्याला लायसन्स वापरायला देत आहे त्याच्याकडे जॉब करा किंवा त्याला सांगा की आपण जॉईंटली करू, फक्त पैसे तुझे, कॉन्ट्रॅक्ट तुझे, मी काम करून घेऊ. ठीक आहे, असं केलं तर काय होऊ शकतं, कारण लगेच डायरेक्ट तुम्हाला कधी काम भेटणार नाहीये. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन तुमचं करायचं आहे. तर रजिस्ट्रेशनसाठी क्रायटेरिया तर डिप्लोमा किंवा डिग्री पास आउट झालेले असले पाहिजे. ATKT असेल, फेल असाल तरी तुझा काही प्रॉब्लेम नाही. पास आउट तुम्ही झालात 40% जरी असेल तरी काही हरकत नाही, तुम्हाला 1.5 करोडचं लायसन्स भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त महाराष्ट्र स्टेटचे रेसिडेंट असले पाहिजे. तुम्ही जर बाहेरचे रहिवासी असाल तर तुम्हाला भेटत नाही महाराष्ट्राचं PWDचं लायसन्स, अनएम्प्लॉईड इंजिनियरचं. बाकीचे तुम्ही घेऊ शकता पण अनएम्प्लॉईड इंजिनियरचं भेटत नाही. अनएम्प्लॉईड इंजिनियरचे बेनिफिट्स खूप सारे आहेत. तुम्हाला EMD मध्ये एक्झम्पशन भेटतं. म्हणजे EMD म्हणजे काय असतो, तर कॉलेजमध्ये तुम्हाला झाला असेल की अर्नेस्ट मनी डिपॉझिट आहे तो, जो काम घेण्यासाठी तुम्ही क्वालिफाय आहात. म्हणजे तुम्ही
इच्छुक आहात म्हणून एक डिपॉझिट घेतलं जातं, ते असतं कामाच्या 1% ते 2%, मॅक्सिमम 2% घेऊ शकतात. तर असं डिपॉझिट जे घेतलं जातं त्याला ईएमडी म्हणतात. जे सिक्युरिटी डिपॉझिट असतं तुमचं, ते पुढे ज्यावेळेस काम भेटतं तुम्हाला ते सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये कन्वर्ट होतं, आणि जर काम भेटलं नाही तर ते रिटर्न केलं जातं. तर असे हे जे ईएमडी आणि सिक्युरिटी डिपॉझिट आहे याच्यामध्ये तुम्हाला एक्झम्प्शन भेटतं, कारण गव्हर्नमेंट म्हणतं तुम्ही अनएम्प्लॉइड आहात तर मग तुमच्याकडे आता सध्या पैसे नाहीयेत तर तुम्ही ईएमडी भरू नका, काम घ्या. सिक्युरिटी डिपॉझिट पण जे सुरुवातीला भरावं लागतं 2.5%, सिक्युरिटी डिपॉझिट 5% ते 10% असू शकतं. तर जे 2.5% भरायचं आहे तुम्हाला सुरुवातीला काम चालू होण्याच्या पूर्वी, म्हणजे जर समजा 10 लाखाचं काम असेल तर तुम्हाला 2.5% म्हणजे 25,000 रुपये तुम्हाला सुरुवातीला भरावं लागतात. मग तुम्हाला वर्क ऑर्डर साईन करता येते, ऍट द टाइम ऑफ वर्क ऑर्डर तुम्हाला ते भरावं लागतात. त्याच्यामध्ये ही सूट दिलेली आहे. तर हे पैसे तुम्ही तुमच्या बिलामधून ते कट करून घेतले जातात, त्यामुळे त्याला एक्झम्प्शन आहे असं म्हणतो आपण. तर अशा बेनिफिट्स तुम्हाला भेटतात याच्यामधून. आणि बाकीचे जे डॉक्युमेंटेशन आहे ते की तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये माहिती आहे हा, की काही तुम्हाला डॉक्युमेंट्स जसं की GST रजिस्ट्रेशन वगैरे, तर ESI, PF, PTC, PTRC अशा जवळपास 7 ते 8 प्रकारचे रजिस्ट्रेशन कॉन्ट्रॅक्टर बनायचं असेल तर लागतात. तर ह्या बाकीच्या सगळ्यांची गरज नाहीये, फक्त तुम्हाला GST तेवढं लागतं. GST नंबर काढला तुम्ही की तुम्हाला तुम्ही काम घेण्यासाठी एलिजिबल होऊन जाता. तर डॉक्युमेंटेशन मिनिमम, पहिल्या पेमेंटमध्ये एक्झम्प्शन, काही कामं डायरेक्टली पण तुम्हाला लॉटरी सिस्टीमवर दिली जातात पण ते तुम्हाला जाऊन पाहावे लागतात. आणि काही काही टेंडर्सला, म्हणजे ओपन टेंडर्समध्ये पण प्रेफरन्स दिलेला असतो की ही कामं फक्त अनएम्प्लॉइड इंजिनियरसाठी काढलेली असतात. त्याच्यामुळे ह्याचे बेनिफिट्स आहेत तसे अनएम्प्लॉइड इंजिनियरचे. डॉक्युमेंट्स काय काय लागतात त्याच्यासाठी तुम्ही वाटलं सर याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला लागणार आहेत हे एक्झम्प्शन, म्हणजे डिग्री डिप्लोमाचं मार्कशीट लागणार आहे, युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट, कॉलेज सोडल्याचा दाखला, LC तुमचा, 10वी 12वीची मार्कलिस्ट, आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सर्टिफिकेट लागेल. तर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सर्टिफिकेट पण ऑनलाईन फ्री भेटतं, तेही तुम्ही महास्वयम वेबसाईटवर जाऊन तुम्ही काढून घेऊ शकता. डोमिशियल सर्टिफिकेट लागतं, फोटो साईज 220x300 pixels मध्ये लागते, सॉफ्ट कॉपी त्याची. ऍफिडेव्हिट लागतं आणि एक ब्लँक पेपरवर फक्त सही केलेला स्कॅन केलेली फोटो कॉपी लागते. याच्याबरोबर तुम्हाला 23,000 रुपयाची तयारी ठेवावी लागते ज्यावेळेस लायसन तुम्हाला भेटणार आहे त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर. तर मग आता आपण ती प्रोसेस पाहू, ती कशी करायची आहे ती. ठीक आहे, तर तोपर्यंत तुमचे काही हे असतील मला मी अनम्यूट करतो वाटलं सर तसं सगळ्यांना. ठीक आहे, तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. हॅलो, तुमचे मग असे हँड रेज केले ते म्हणून मी थांबलेलो आहे. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. प्लीज टेल हाऊ टू फिल ई टेंडर. आपण घेणार आहोत, हे लायसन्स झालं की आपण हे करणार आहोत. हॅलो सर. हा बोला. जर गव्हर्नमेंट एक्झाम्सचा ऍस्पिरंट असेल आणि जर त्याला त्यामध्ये नोकरी करायची असेल तर लायसन्स काढलं तर त्याने प्रॉब्लेम होऊ शकतो का? नाही, काय नाही, तुम्ही जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तुम्ही काम जरी केली तरी काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्यानंतर तुम्ही लायसन्स सबमिट करा, तुमचं सरेंडर करायचं, म्हणजे जॉब लागल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस कळेल की तुमचा रिझल्ट लागलेला आहे त्यावेळेस तुम्ही लायसन्स सरेंडर करू शकता. त्याच्यामुळे त्याच्यावर काही फरक पडत नाही. त्यामुळं वर्ष वाया घालू नका, वेळ वाया घालू नका, काम करायला डायरेक्टली सुरुवात करू शकतो. काम करायला डायरेक्टली सुरुवात करू शकता, वेळ वाया घालू नका. सगळ्यांसाठी सांगतो मी, वेळ वाया घालू नका. स्टडी जरी करत असाल तरी लायसन्स काढा. लायसन्स काढल्यानंतर ते तुम्हाला जर करायचं असेल तर कोण जर करणार असेल त्याला द्यावं असलं करायला, जेणेकरून तुमचा प्रोफाईल बिल्ड होत राहील. ओके, थँक्यू सर. हॅलो सर. हा बोला. निशांत वागे सर. हॅलो. हा बोला ना. हा सर, ते GST नंबर तुम्ही म्हणला की लागतोच असं, पण ते काहीतरी 20 लाख पर्यंतची लिमिट पर्यंत नाही लागत ना? म्हणजे आपलं टर्न ओव्हर 20 लाखच्या वर गेलं तर लागत ना GST नंबर? हो, गव्हर्नमेंटचं जर तुम्हाला काम करायचं असेल तर गव्हर्नमेंटचं तुम्हाला 1 रुपयाचं जरी तुम्हाला तिथं काही मटेरियल पोहोचवायचं असेल किंवा काम करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला GST नंबर लागतोच.
गव्हर्नमेंट मध्ये काम करायचं कंपल्सरी लागतो. बाकीच्या ठिकाणी बरोबर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे एकदम. 20 लाखाच्या पुढे टर्न ओव्हर तुमचा जर जात असेल तरच लागतो. हॅलो, पीडब्ल्यूडीचं गव्हर्नमेंटचं काम असेल तर आपल्याला कुठलाही तुम्हाला सगळं मटेरियल सप्लाय, वाळू जरी सप्लाय करायची असेल, एक वीट जरी सप्लाय करायची असेल गव्हर्नमेंटला, तरी ते जीएसटी नंबर असल्याशिवाय तुमचं पेमेंट भेटत नाही. ओके ओके ओके, एवढंच फक्त एक कंपल्सरी आहे, बाकी नाही. बरेच बाकी आपण आता पाहू, बरेचसे डॉक्युमेंट लागतात. हॅलो सर. ओके ओके सर. हॅलो. हा बोला ना. हॅलो सर. सर, डीएससी चा काही उल्लेख नाहीये तिथे डॉक्युमेंट मध्ये, डिजिटल सिग्नेचरचा? नाही, अजून आपण पुढच्या प्रोसेसला गेलोच नाही ना. पीडब्ल्यूडी चा लायसन्स काढण्यासाठी डीएससी नाही लागत तुम्हाला. नाही का? हा, पीडब्ल्यूडी चा लायसन्स काढण्यासाठी नाही लागत. तुम्हाला टेंडर घ्यायचे असतील ज्यावेळेस आपल्या वेबसाईटवर आपला अकाउंट तयार करू ना, त्यावेळेस तुम्हाला हे लागणार आहे, डीएससी लागणार आहे. ओके, आहे पुढे गेल्यावर सांगणार आहे मी डीएससी बद्दल वगैरे पण सगळं. हॅलो सर. हा बोला. हॅलो सर, पीडब्ल्यूडी चा लायसन्स काढला तर तुम्ही ऑल महाराष्ट्र मध्ये कुठे पण काम करू शकता का, फक्त पुणे रिजन किंवा? आता त्यात पण असं आहे की पीडब्ल्यूडी चं जर तुम्ही लायसन्स काढलं तर पीडब्ल्यूडी चं लायसन्स हे अनएम्प्लॉइड इंजिनियरचं त्या त्या जिल्ह्यासाठी भेटत असतं. तर तुम्ही अनएम्प्लॉइड इंजिनियरची कामं फक्त त्या डिस्ट्रिक्टशी घेऊ शकता, कारण लॉटरी सिस्टीमवर पण काही काम निघतात. पण बाकीचे जे कामं असतील, ओपन मधली कामं ज्यावेळेस तुम्ही घ्यायला चालू करताल, त्यावेळेस ते ऑल ओव्हर महाराष्ट्रातले कुठलेही घेऊ शकता तुम्ही. हॅलो सर. हा बोला. सर, आपल्याला जर एखाद्याला प्लॅन किंवा एस्टिमेट द्यायचं सबमिशन ड्रॉइंग समजा, तर कोणत्या ऑर्गनायझेशन आपल्याला रजिस्टर करावं? टीपीला तुम्हाला, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल प्लॅन आणि ह्याच्यासाठी. बाकी इकडे हेज लायसन्स, पीडब्ल्यूडी लायसन्स वगैरे त्यासाठी गरज नाहीये तुम्हाला. प्रत्येक म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज असतं का सर ते टाउन प्लॅनिंग? हो, डिस्ट्रिक्ट वाईज राहील तुम्हाला. थँक्यू सर. ठीक आहे सर, आपण मग स्टार्ट करू पुढचा पार्ट, जे आपल्याला आता लायसन्स काढायचा आहे. एक मिनिट फक्त. ठीक आहे, आपल्याला आता लायसन्स जर पीडब्ल्यूडीचं काढायचं असेल तर पीडब्ल्यूडीचं लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला mahapwd.com वेबसाईटवर जावं लागेल. ही वेबसाईट आहे त्यांची, mahapwd.com ची. या ठिकाणी जाऊन तुम्हाला बिझनेस सेक्शनमध्ये जायचं आहे, पॉईंट्स लिहून घ्या वाटलं सर, किंवा ही आपली जी वेबिनार असणार आहे तो मी आपल्या ॲपवर पण टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला बेनिफिट होईल परत रिपीट पाहण्यासाठी.
तर ऍपची लिंक मी शेअर करेल सर सगळ्या शेवटी. तर बिझनेस सेक्शन मध्ये जायचं आहे तुम्हाला. बिझनेस सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ई रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स या ठिकाणी जायचं आहे. ठीक आहे, तर ई रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आत्ता लगेच रेडी ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड लागणार आहे ऍज अ ऍड्रेस प्रूफ म्हणून, आणि तुमची सही लागणार आहे फक्त. बाकी तुम्हाला दुसऱ्या डॉक्युमेंटची गरज नाही आता लगेच तरी. वेबसाईट थोडं रिस्पॉन्ड करायला वेळ घेते. पब्लिक वर्क रिजनच्या तुम्ही री रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स केल्यानंतर सिव्हिल या ठिकाणी आहे, सिव्हिल रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. ई रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला ज्यावेळेस लॉग इन पण नंतर करायचं असेल तुम्हाला असेच प्रोसेस हे करावं लागेल. तर या ठिकाणी आता तुम्हाला लॉग इन करा म्हणतंय, पण तुमच्याकडे आता तुमचे डिटेल्स नाहीये, तर तुम्हाला काय करायचंय, रजिस्टर न्यू करायचंय. या रजिस्टर न्यू वर क्लिक करताल तुम्ही. रजिस्टर न्यू वर क्लिक केल्यानंतर रजिस्टर हियर आहे या ठिकाणी क्लिक करायचंय तुम्हाला, आणि या ठिकाणी मग तुमचे डिटेल्स भरायचे. तर ते काय काय डिटेल भरायचे, तर तुम्ही अनएम्प्लॉईड इंजिनियर म्हणून रजिस्टर करताय म्हणून तुमचं नावच टाकलं पाहिजे, नाही तर कुठलंही कंपनीचं नाव टाकायचं नाहीये तुम्हाला इथे. ऍज अ अनएम्प्लॉईड इंजिनियर म्हणून तुम्हाला तुमचं स्वतःच नाव टाकायचं आहे. या ठिकाणी तुमचं डेट ऑफ स्टार्ट ऑफ फर्म, तर मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पास आउट झाल्यापासून 10 वर्षासाठी लायसन्स व्हॅलिड असतं तुमचं, त्यानंतर तुम्ही ओपन मध्ये काम घेऊ शकता डायरेक्ट, ते लायसन्स तुमचं कॅन्सल होतं. तर त्यामुळे डेट ऑफ स्टार्ट ऑफ फॉर्म मध्ये तुमची तुमचं पासिंग इयर जे असेल, फायनल इयरची जी मार्कशीट वरची जी डेट असणार आहे ती असणार आहे, त्यामुळे ती इथे टाकायची. तुम्हाला कंपनी पॅन नंबर विचारलाय, त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचाच पॅन नंबर टाकायचा आहे. कंपनीचा काही काढायची गरज नाहीये. आता सध्या तुम्ही अनएम्प्लॉईड इंजिनियर आहात म्हणून तुमची काही कंपनी नाहीये, तुमच्या स्वतःच्याच पॅनवर सगळं चालणार आहे. तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे जेणेकरून तुमचा ह्या ऍड्रेसवर तुमचं कुरिअर येईल, जे लायसन्स ते कुरिअरने पाठवतात, त्यामुळे तो ऍड्रेस बरोबर टाकायचा आहे. सिटी पिनकोड टाका, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड, लाईट बिल किंवा ऍड्रेस प्रूफ मध्ये काहीतरी जोडायचं आहे, तर आधार कार्डवरचा ऍड्रेस सेमच असेल तो या ठिकाणी तुम्हाला जोडावा लागेल. करस्पॉन्डन्स सर ते मी फाईल टू हे झालं वाटतं. तुम्हाला या ठिकाणी करस्पॉन्डन्स टेलिफोन नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुमचा जो टेलिफोन मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे. आता टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्टर, तर आपण अनएम्प्लॉईड इंजिनियर म्हणून रजिस्ट्रेशन करायचंय. तुम्हाला जर एखाद तुम्ही जर बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही जर विचार करत असाल की एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन काढून द्यायचंय, कारण जर कोणी नांदेडचं असेल तर त्यांना माहित असेल कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन करायला नांदेडमध्ये सगळ्यात हायेस्ट रेट चालू आहे, म्हणजे 30,000 ते 1,75,000 कॉन्ट्रॅक्टरचे रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी चार्जेस घेतले जातात. आणि लायसन्स काढून देणाऱ्यांचे ऑफिसेस 5-स्टार हॉटेलमधल्या रूम्स असतात, तशा प्रकारचे त्यांचे ऑफिसेस आहेत लायसन्स काढून देणाऱ्यांचे. तर तुम्ही पण ऑपॉर्च्युनिटी शोधा. एक जरी कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढण्यासाठी भेटला तरी अभ्यास करता करता सुद्धा तुमचं सगळं काही होऊ शकतं, पूर्ण वर्षाची कमाई होऊ शकते ती. तर कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स काढल्यासाठी काढायचं असेल तर सिव्हिल रेग्युलर आहे का तो रिटायर पर्सन आहे, कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचं लायसन्स काढायचंय, इंटेरियर डेकोरेटर काढायचंय, तर इथून तुम्ही कॉन्ट्रॅक्टर काढू शकता. आपल्याला अनएम्प्लॉईड इंजिनियरचं काढायचंय तर अनएम्प्लॉईड इंजिनियर सिव्हिल. या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला, रिन्युअल वगैरे करायचं नाहीये. तुम्ही 1-2 वर्षात तुम्हाला वाटलं की 1.5 करोडचं लिमिट कमी होतं, तुम्हाला मोठी कामं घ्यायचे, तुम्ही मोठी कामं घेऊ शकता, तुम्हाला अपग्रेड करावं लागतं. तर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन ठेवायचं आहे आता. आता ही डिव्हिजन कोणती घ्यायची, तर डिव्हिजन तुम्हाला तुमचं जे तुम्ही जिथल्या जिल्ह्याचे आहात त्या जिल्ह्याचा जो तुमचं पीडब्ल्यूडी डिव्हिजन असेल ती घ्यायची, कारण त्या पीडब्ल्यूडी डिव्हिजनला तुम्हाला तुमचं लायसन्स साठी जे डॉक्युमेंट तुम्ही हे करणार आहात, सबमिट करणार आहात, ते तुम्हाला डॉक्युमेंट तिथे व्हेरीफाय करण्यासाठी जावं लागणार आहे.
स्वतः पर्सनली, त्यामुळे ते डिव्हिजन टाकायचे आहे. तुमचा ईमेल ऍड्रेस टाका, कन्फर्म ईमेल करा, पासवर्ड टाका तुमचा, पासवर्ड टाकल्यानंतर तो कन्फर्म करा पासवर्ड काय ठेवायचा आहे तुम्हाला तो, आणि या ठिकाणी तुमची साईन केलेली एक फक्त कॉपी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची, म्हणजे स्वतःच्या हाताची हाताने साईन करून एका पेपरवर ते स्कॅन केलेली कॉपी या ठिकाणी अपलोड करायची आहे जेपीजी फॉर्मॅटमध्ये. हा सिक्युरिटी कोड टाका आणि सबमिट नाव म्हणा. हे केलं की तुम्हाला तुमचा मेल आय डी वर हे येऊन तुमचे क्रेडेन्शियल्स येतील, तुम्ही परत लॉग इन करू शकता. आपण मागच्या पेजवर गेलो होतो तर तुम्हाला पहिल्या पेजवर जावं लागेल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला लॉग इन करावं लागेल बिझनेस. तर हे लॉग इन केल्यानंतर मग काय, तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पहिलं तर 1000 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे. जी त्यांची प्रोसेसिंग फी असेल तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीची लिंक ओपन होऊन जाईल तिथे. मग ती लिंक ओपन झाली की तुम्हाला एक जणांनी आता प्रश्न विचारला होता चॅटमध्ये, लिंक ओपन झाली की तुम्हाला अफिडेविट जे लागणार आहे आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या सगळ्या डॉक्युमेंट्स चे फॉर्मॅट पण तिथे दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला परत म्हणजे दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. अफिडेविट वगैरे जे काही फॉर्मॅट्स आहेत ते सगळे तिथे दिलेले आहेत. तर 1000 रुपयाचं पेमेंट केलं तुम्ही की तुम्हाला पूर्णपणे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, जी लिस्ट मी तुम्हाला दाखवली होती, ते लिस्ट प्रमाणे तिथे त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. सबमिट केलं तुम्ही ते की तुम्हाला एक डेट तुमची अपॉइंटमेंट घ्यायची असते, त्या दिवशी जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे असतात. तर तिथे कुठेही कोणाला काही पैसे द्यायची गरज नाहीये. आता ह्या प्रोसेसपर्यंत तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले की ते सांगतात की 8 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला मेल येऊन जाते. मेल आली की तुमचं म्हणजे तुमचं जर सगळे डॉक्युमेंट बरोबर असेल तर मेल येऊन जाते. जर चुकीचं काय असेल तर तशी येते, परत अपॉइंटमेंट घ्यावं लागतं त्या केसमध्ये. बरोबर असतील तर तुम्हाला सांगतात की मग आता तुम्ही परत लॉग इन करून ह्या स्क्रीनवर यायचं, परत लॉग इन करायचं तुमचं ईमेल आय डी पासवर्ड जो तुम्ही आता तयार केलेला असेल तो, आणि तिथं गेल्यानंतर मग तुम्हाला पुढचं 22000 रुपयाचं पेमेंट करावं लागतं. तर हे 22000 रुपयाचं पेमेंट जे करायचं आहे तुम्हाला, तर ते रजिस्ट्रेशन फी तुमचे क्लास 4 साठी जी असणार आहे ती आहे, ते डिपॉझिट आहे, ते रिफंडेबल आहे. आणि जे 2000 रुपये असतात हे तुमचे पोर्टलचे चार्जेस असतात, म्हणजे हे तुम्हाला कधी भरायचे असतात तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतरच, म्हणजे त्यामुळे लगेच तर काय ह्याची गरज नाहीये, तुमचं सगळं झाल्यानंतर हे भरायचं असतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? फक्त चॅट बॉक्स मध्ये वाटलं मेन्शन करा, काही प्रश्न असेल तर मी घेतो, अनम्यूट करत नाहीये. ठीक आहे, अनएम्प्लॉइड म्हणून का सिलेक्ट करायचं, कॉन्ट्रॅक्टर म्हणून का नाही असा प्रश्न होता. तर अनएम्प्लॉइड इंजिनियर म्हणून का सिलेक्ट करायचं, कारण आपण आता सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणजे सुबे, शॉर्टकट मध्ये त्याला सुबे म्हणलं जातं, तर त्या अंडर आपण रजिस्टर करणार आहेत. आणि तो म्हणजे ओपन कॉन्ट्रॅक्टर पेक्षा थोडासा वेगळा कॅटेगरी केलेली आहे त्याची, सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून हे आहे. ठीक आहे, पुढे ठीक आहे, रिपीट स्टेप्स वगैरे तुम्ही पाहून घ्या. विक्रम सिंग व्हिडिओ मी अपलोड करेल आपल्या ऍपवर, त्या ऍपची लिंक पण मी शेअर करेल. CEIIT म्हणून सर्च केलं तुम्हाला ऍप भेटून जाईल. त्याच्यावर आपल्या वेबिनार्स मध्ये व्हिडिओ असतात सर्व वेबिनारच्या सगळ्या. ठीक आहे, समवन हु कलेक्ट्स अँड सबमिट्स ऑल द डॉक्युमेंट्स ऑन बिहाफ, नाही तुम्हाला स्वतःलाच करावं लागतं. अनएम्प्लॉइड इंजिनियरच्या लायसन्ससाठी तुम्हाला स्वतःलाच जावं लागतं. बाकी ओपन कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत थोडंसं मॅनेज होऊ शकतं, कारण तो कॉन्ट्रॅक्टर जर मोठा असेल तर त्याच्या ऑफिसमधला कोणतरी जाऊ शकतो, त्यामुळं हे नाहीये. अनएम्प्लॉइड इंजिनियरनं स्वतः जायचं आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतात ना, हे तुमच्या मेलवरच येतात. एक जणांनी आपल्या मित्रांनी हे पण केलेलं आहे, पोर्टल फी भरली आहे, रजिस्ट्रेशन फी पण भरली आहे. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरली असेल तर तुम्हाला तुमचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट मेलवरच येतं आणि ते तुम्ही वापरून तुम्ही काम पण चालू करू शकता. हार्ड कॉपी यायला थोडी वेळ लागू शकते, पण प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तुम्हाला 8 ते 15 दिवसात येऊन जाते. ठीक आहे, चालेल. मग आपण आता पुढचा पार्ट घेऊ. जर आता आपलं लायसन्स झालं आहे तयार, आता लायसन्स, बरं, अजून हे पण प्रश्न असतात की लायसन्स फक्त पीडब्ल्यूडीचं काढलं तर होतं का? तर नाही, तुम्हाला खूप सारे लायसन्स काढावे लागतात. फक्त पीडब्ल्यूडीचं लायसन्स काढून होत नाही, तुम्हाला झेडपी मधलं काम काढायचं करायचं असेल तर झेडपीचं लायसन्स काढायला लागतं. झेडपीचं पण अनएम्प्लॉइड इंजिनियरचं लायसन्स सेपरेट येतं.
पीडब्ल्यूडीच्या लायसनवर झेडपीचं काम घेता येत नाही, त्याच्यामुळे झेडपीचं लायसन्स सेपरेट काढावं लागेल तुम्हाला. परत तुम्हाला काढायचं झालं तर अजून तुम्हाला दुसरं लायसन्स आहे की जर तुम्ही कॉर्पोरेशन एरियामध्ये येत असाल तर कॉर्पोरेशनचं काम घ्यायचं असेल तर कॉर्पोरेशनसाठी पण तुम्हाला लायसन्स सेपरेट काढावं लागतं. पण हे तुम्ही कोणत्या एरियामध्ये आहात, तुम्ही कोणत्या कॉर्पोरेशनचं ऑर्गनायझेशनचं काम घेणार आहात ह्याची माहिती करून घेण्यासाठी तो टेंडर डॉक्युमेंट वाचा तुम्ही त्या विभागाचं, तर तुम्हाला सर्व समजून येईल की एक्झॅक्ट त्यांची डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट काय आहे, लायसन्सची रिक्वायरमेंट काय आहे. कारण आता आमचं एक एक्झाम्पल घेतो, पुणे महानगरपालिकेचं एक्झाम्पल घेतो की पुणे महानगरपालिकेमध्ये जर तुम्हाला काम घ्यायचं असेल तर 1.5 कोटीपर्यंतच्या कामासाठी त्यांनी काही तुम्हाला लायसन्सची रिक्वायरमेंट नाही सांगितली, म्हणजे तुम्ही पीडब्ल्यूडीच्या लायसन्सच्या अंडरच तुम्ही त्यांचं काम घेऊ शकता 1.5 कोटीपर्यंत, पण म्हणजे भरू शकता काम तुम्ही. आणि जर तुम्हाला काम भेटलं तर मात्र मग तुम्हाला 2 महिन्याच्या आतमध्ये त्यांना पीएमसीचं लायसन्स काढून द्यावं लागतं, म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं लायसन्स काढून द्यावं लागतं. लायसन्स लागतंच, फक्त त्यांनी पहिली अट तेवढी शिथिल केली की लगेच तुम्हाला गरज नाहीये लायसन्स काढायची. 1.5 कोटीच्या वरचं काम करायचं असेल तुम्हाला तर मात्र तुम्हाला लायसन्स काढणं कंपल्सरी आहे. अशा अट दिलेल्या असतात प्रत्येक टेंडरमध्ये, त्या त्या डिपार्टमेंटच्या वेगळ्या. आता एमजेपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ह्यांची जर कामं घ्यायची असेल तर ह्यांचं पण लायसन्स सेपरेट निघतं, ते काढावं लागेल तुम्हाला. तसंच रेल्वेचं, तुम्ही आता म्हणतो कोणीतरी विचारलं होतं की मला रेल्वेचं आहे, एमआयडीसीचं आहे, सगळ्याचे लायसन्स वेगळे काढावं लागतात. आणि हे पहा, तुम्ही नक्की तुम्हाला काय करायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं की 3 वर्ष 10 वर्षाचा तुमचा प्लॅन अगोदर तयार करा. विनाकारण कुठेही पैसे खर्च करत बसायची गरज नाही, कोणताही विनाकारण क्लास लावायची, विनाकारण कुठलेही रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये. तुमचं पहिले टार्गेट ठरवा, विचार करावा, वेळ थोडा वाया गेला तरी चालेल, पण तुम्ही लायसन्स काढून पैसे वेळ वाया घालवून नंतर जर तुम्हाला वाटत असेल की नाही हे उगच काढलं, त्याच्यापेक्षा आत्ता थोडा विचार करा. 8 दिवस जाऊ देत, 15 दिवस जाऊ देत, पण सर्व विचार केल्यानंतर पुढच्या स्टेप्स घ्या. त्यासाठी कोणाचं गायडन्स घ्यावं लागत असेल, काय असेल तर ते घ्या, पण टार्गेट ठरवा. आता तुम्ही मला विचारताय सर एमआयडीसीचं लायसन्स काढायचं, रेल्वेचं पण काढायचं, सगळ्याचे लायसन्स काढावं लागणार, पण तुम्ही पहिले ठरवायला पाहिजे तुम्ही तुम्हाला काम कुठलं करायचंय, त्या ऑर्गनायझेशनची किती कामं घेऊ शकता तुम्ही, किती मोठी कामंपर्यंत तुम्ही जाऊ शकता. कारण जर तुम्ही पीडब्ल्यूडीचे कॉन्ट्रॅक्टर झालात तर तुम्ही पीडब्ल्यूडीचीच कामं एवढी असतात की ती घेतली तरी तुमचं आयुष्य निघून जाईल, परत रेल्वेकडे जात नाही माणूस. मग तो रेल्वेची कामं घेतली तर रेल्वेमध्येच करण्यासारखं खूप आहे, त्यामुळं तुम्ही ते ठरवा की इनिशियल पहिल्या 3 वर्षापर्यंत मला कुठल्या ह्याच्यामध्ये माझा प्रोफाईल बिल्ड करायचा आहे. आणि पीडब्ल्यूडी, रेल्वे, एमआयडीसी ह्या मोठ्या ऑर्गनायझेशनकडे जाण्यापेक्षा सुरुवातीला तुम्हाला छोटी छोटीच कामं घ्यावी लागतील. ती छोटी जी कामं असणार आहेत ती म्हणजे झेडपी ग्रामपंचायत लेवलची, कारण तिथे तुम्हाला काही अटी नियम अटी कमी करून भेटू शकतात, तर तुम्ही स्वतः तुमच्या लेवलला पण ऍडजस्ट करू शकतात. त्याच्यामुळं इनिशियल लेवलला भेटणारी कामं ही तुमची ग्रामपंचायत झेडपी लेवलची असते. तुम्ही कोणत्याही मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जा, तिथं तुम्हाला बीड कॅपॅसिटी मागितलेलीच असते, कंपल्सरी आहे पीडब्ल्यूडीच्या ह्याच्यामध्ये टेंडरमध्ये तर बीड कॅपॅसिटी आणि वर्क डन सर्टिफिकेट पण मागितलेलं असतं. त्याच्यामुळे हे सर्व तुम्हाला लायसन्स वगैरे ते लागणार हे आहे, त्यामुळे जास्त पण लायसन्स कडे करू नका. जेवढं आहे ज्या ऑर्गनायझेशनचे काम करायचे तेवढंच फक्त करा, ठीक आहे. प्रश्न बऱ्याच येतात, मी नंतर थोड्या वेळानं घेतो प्रश्न. आता आपण मी आपला जो महत्वाचा पार्ट आहे तर तो मी कव्हर करतो. महत्वाच्या पार्टमध्ये आपल्याला फक्त मी एकच मिनिट हा, फक्त मी एक मिनिट फक्त एक सेशन दुसरं हे करतो मी. तर आपला महत्वाचा पार्ट आहे ई टेंडरिंग. तर ई टेंडरिंग बद्दलची माहिती सांगतो आणि मग आपण प्रश्न आन्सर क्वेश्चन आन्सर घेऊ. तर मी परत माझी स्क्रीन शेअर करतो.
आता आपल्याला मी दाखवणार आहे ते महाटेंडर्स पोर्टल दाखवणार आहे तुम्हाला. महाटेंडर्स पोर्टल mahatenders.gov.in या पोर्टलवर तुम्हाला टेंडर भरायचे कसे पूर्ण प्रोसेस तर नाही सांगू राहणार, कारण तसं पाहायला गेलं तर 2 दिवस लागतात त्या पूर्ण सगळं समजवण्यासाठी. फक्त तुम्हाला मी टेंडर म्हणजे आता तुम्ही काय करू शकता की तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन जाईल, तुमचं माइंडसेट तयार होईल की आपल्याला कॉन्ट्रॅक्टिंग करायचं आहे तर मग कोणत्या डिपार्टमेंटचं करायचं, त्यांच्या नियम अटी काय असतात, त्यांचे डॉक्युमेंट्स काय काय मागितले जातात, कामं कुठल्या प्रकारची निघतात, हे मात्र तुम्ही आता सर्च करू शकता. त्यासाठी कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नाहीये, तुम्ही आता सुद्धा टेंडर सर्च करू शकता सगळे. तर काय करायचं आहे तुम्हाला, तर या ठिकाणी लॉग इन आयडी आहे, पण हे लॉग इन आयडी ही करायची गरज नाहीये, हे तुम्ही नंतर करा. आता तुम्हाला एक जणाने विचारलं होतं आपल्या मित्राने की डीएससीचं, तर डीएससी आपल्याला आता ह्या टेंडरवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे असेल तर मग आपल्याला डीएससी लागते. ह्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी लायसन्स असावंच असं काही नाहीये, तुम्ही स्वतःही डायरेक्ट रजिस्ट्रेशन करू शकता, ठीक आहे. तर पण त्यासाठी तुम्हाला डीएससी लागेल, म्हणजे तुम्ही लॉग इन आयडी पासवर्ड वगैरे तयार केला. या ठिकाणी हा पहा, या ठिकाणी हा ऑनलाईन बिडर एनरोलमेंट आहे, तुम्ही करून पाहू शकता. पण एकदा तुम्ही जर लॉग इन आयडी तयार केला तर तो तुम्हाला नंतर चेंज करता येत नाही, त्यामुळं थोडीशी काळजी घ्यावी लागते. लॉग इन आयडी हा तुमचा चेंज होत नाही कधीही, आणि तुम्ही जे कंपनीचं नाव टाकता ते कधीही चेंज होत नाही, त्यामुळे टाकण्यापूर्वी फक्त मी माहिती सांगतोय पण पूर्ण माहिती घेऊनच टाका सगळी ती. लॉग इन आयडी आणि कंपनी नेम हे चेंज होत नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी चेंज होतील, एवढी फक्त लक्षात ठेवा, बाकी काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे लॉग इन आयडी तुमचा मेल आयडी असणार आहे, तो तुम्ही कोणताही ठेवा. कंपनी नेम, तुम्ही अनएम्प्लॉईड इंजिनियर आहात म्हणून तुम्हाला स्वतःचं नावच टाकायचं आहे, कारण तुमच्या स्वतःच्या नावानंच तुम्हाला लायसन्स भेटणार आहे ते, बरोबर. त्यामुळे कंपनीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, बाकीचे डिटेल्स भरा, तुम्ही काही भरा, त्यामध्ये सगळे एडिटेबल आहे, ते नंतर तुम्हाला डीएससी लागेल हे पूर्ण केल्यानंतर, आणि मगच तुम्ही लॉग इन करू शकता पोर्टलला, ठीक आहे. तर आपल्याला आता मी ह्या रजिस्ट्रेशन प्रोसेस घेत नाहीये, तुम्ही स्वतः करून पाहू शकता. डीएससी असेल तर मला ते दाखवता येईल तुम्हाला. तर मग आपण पाहणार काय होतो, तर विदाऊट लॉग इन आत्ताच्या लेवलला सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. ते कसं सर्च करायचं ते मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवतो. तर तुम्ही कोणत्या कोणत्या ऑर्गनायझेशनचे टेंडर या ठिकाणून भरू शकता, महाटेंडर्स पोर्टलवर तुम्ही कोणकोणत्या ऑर्गनायझेशनचे टेंडर भरू शकता. तर या ठिकाणी पहा, टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन आहे. या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन मध्ये या ठिकाणी जवळपास आता 127 ऑर्गनायझेशन आहेत. या 127 ऑर्गनायझेशनचे तुम्ही टेंडर या पोर्टलवरून भरू शकता, mahatenders.gov.in. तर मग कोणते कोणते ऑर्गनायझेशन येतात, तर महत्वाच्या आपल्या सगळ्या ज्या झेडपी आहेत, सगळ्या जिल्हा परिषदा आहेत त्या सगळ्याचे येतात. तर त्या कोणत्या झेडपी आहेत, तर या ठिकाणी पहा, हे आरडीडी सीईओ जे लिहिलेलं आहे आणि पुढे डिस्ट्रिक्टचं नाव, ती म्हणजे आपली झेडपी असते, जिल्हा परिषद. आरडीडी म्हणजे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्या झेडपीचा. तर आरडीडी सीईओ अहमदनगर, मग इथं अहमदनगरचे टेंडर किती आहेत, तर 141 टेंडर्स आहेत. अकोला झेडपीचे टेंडर किती, तर 48 आहेत. अमरावतीचे टेंडर किती, तर 57 आहेत. असे सगळ्या ऑर्गनायझेशनचे टेंडर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील झेडपीचे. तर पुढे मग ते टेंडर पाहायचे असेल, तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी क्लिक केलं, तुम्ही ते सर्व टेंडर पाहू शकता. पण ही प्रोसेस पण लेंदी आहे थोडी, त्यामुळे मी दुसरी एक मेथड सांगणार आहे तुम्हाला. पण ऑर्गनायझेशन कुठल्या कुठल्या असतात त्यासाठी आपण हे पाहून घेऊ. तर तुम्हाला या ठिकाणी मग कलेक्टरचे टेंडर असतील, तर कलेक्टरचे टेंडर पण पाहायला भेटतील. म्युनिसिपल मोठ्या कॉर्पोरेशन आहेत त्यांचे, जसं की सांगली मिरज कुपवाडा म्युनिसिपल कॉर्पोरेशन ती आहे, साईबाबा संस्थान ट्रस्टचे पण टेंडर तुम्हाला या ठिकाणी निघतात. सिद्धिविनायक गणपती ट्रस्ट आहे, सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आहेत. परत युनिव्हर्सिटीज म्हणायला गेलात, इंजिनिअरिंग कॉलेज जर म्हणायला गेलात गव्हर्नमेंटचे, बरं का, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे जे असतील तेही या ठिकाणी त्यांचे टेंडर्स टाकू शकतात. असतात युनिव्हर्सिटीचे पण असतात सगळे टेंडर. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे मंत्रालयाचं. वर जर पाहायला गेलात तर तुम्हाला नगर परिषदा आहेत, नगर परिषदांचे टेंडर तुम्हाला सगळे या ठिकाणी पाहायला भेटतील. डायरेक्टोरेट ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे आपल्या ज्या जवळपास 350 नगर परिषदा, नगर पंचायत आहेत, पंचायत समित्या आहेत सगळ्या मिळून, तर त्यांचे सगळ्यांचे टेंडर तुम्हाला डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पाहायला भेटतात. पण आता या ठिकाणी जर मी क्लिक केलं तर मला 864 सगळ्या टेंडर्स पाहायला वाटतील, म्हणजे आता मी तुम्हाला क्लिक करून दाखवतो. पण एवढं आपल्याला करायची गरज आहे का, तर एवढं करायची गरज नाहीये, कारण हे पाहत त्या वेबसाईटवर वेगळे वेगळे मेथड पण दिलेले आहेत टेंडर सर्चचे, ते आपण पाहणार होते. हे पाहा, हे तुम्ही एवढे टेंडर मधून आपलं टेंडर कुठलं आहे, आपल्या तालुक्याचं कुठलं आहे, आपल्या जिल्ह्याचं कुठलं आहे, आपल्या गावाचं नगर पंचायतचं कुठलं आहे, हे पाहायचं झालं तर वेगळी मेथड आहे, ती मी सांगेल तुम्हाला.
तर त्यामुळे इथे वेळ घालवण्यात काय आपला पॉइंट नाहीये. आपण मग सर्च कसे करायचे टेंडर ते दाखवतो तुम्हाला मी. पीडब्ल्यूडी चे टेंडर जर पाहायचं म्हणलं तर पीडब्ल्यूडीचे टेंडर हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. पब्लिक वर्क रिजन, पब्लिक वर्क रिजन, पब्लिक वर्क रिजन पुणे असे तुम्हाला या ठिकाणी टेंडर पाहायला भेटतात. परत पुणे पीएमआरडीए असेल, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, या ठिकाणी आपले सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे असतील, फॉरेस्टचे पण टेंडर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. एज्युकेशन डिपार्टमेंटचे आहेत, कलेक्टरचे आहेत या ठिकाणी. परत आपले डब्ल्यूआरडीचे असतील, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचे, त्याचे टेंडर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर मग आपण ह्यांचे टेंडर डिटेलमध्ये कसे पाहायचे ते पाहू. तर ज्यावेळेस वेबसाईटवर जातात, बरेच जण वेबसाईटवर गेले की टेंडर सर्च करताना या ठिकाणचं सर्च करतात, टेंडर्स बाय लोकेशन सर्च करतील, टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन सर्च करतील. पण त्याच्यापेक्षा अजून एक मेथड आहे, ती मी तुम्हाला आता दाखवतोय. बरेच जण म्हणतात की टेंडर हिडन असतात, हाईड असतात, टेंडर भेटत नाहीत. ऍक्च्युली ही काय सगळे अफवा आहे, टेंडर सगळे दिसत असतात, फक्त आपण सर्च करत नाही प्रॉपर, त्यामुळे टेंडर आपल्याला भेटत नाही. आतापर्यंत आपण जे आपण जवळपास आता 1600 कॉन्ट्रॅक्टर होत आले, 1600 कॉन्ट्रॅक्टरना जे ट्रेनिंग दिलेलं आहे 2 वर्षामध्ये, तर त्यापैकी एकही कॉन्ट्रॅक्टरनं परत फोन करून म्हणला नाही की सर आम्हाला टेंडर भेटत नाही. पण तुम्ही आता जर कॉन्ट्रॅक्टरकडे गेलात कुठल्याही, तर तो तुम्हाला असं म्हणाल की नाही टेंडर हिडन असतात. म्हणजे असा एवढा काय भाऊ करून ठेवलेत की आपल्याला त्या क्षेत्राची भीती वाटते. म्हणजे टेंडर भरणं पण खूप काय अवघड आहे. पण ऍक्च्युली ज्या थोडेफार पॉईंट आहेत तेवढे जर तुम्ही शिकलात तर काही अवघड नाहीये, तुम्ही स्वतः तुमचे टेंडर भरू शकता. आता हे प्रत्येकाचा बिझनेस असतो, तो बिझनेस हा म्हणलं की तो भीतीपोटीच होतो. पण आता आम्ही काय आहेत, आम्ही शिक्षक आहेत, आम्हाला बिझनेस पण करायचा आहे, पण तो एक इथिक्स आहेत आपले पण, आपण टीचिंग लाईन मध्ये आहोत, तर त्यामुळे आपल्याला नॉलेज पूर्ण दिलं पाहिजे, त्यामुळे त्याची भीती दाखवून जमत नाही त्याची. त्यामुळे मी सांगतो की टेंडर भरणं एकदम सोपं आहे. आता बाकीचे हे काय म्हणतात की त्यांना बिझनेस करायचा आहे कारण टेंडर भरणं खूप अवघड आहे, ते जमतच नाही, असं म्हटल्यानं मग काय माणूस तिकडे जातच नाही. आणि तो म्हणतो तेवढे पैसे देऊन आपण आपले टेंडर भरून घेतो. म्हणजे आम्ही टेंडर भरायचे जे ट्रेनिंग दिले त्याच्यामधल्या जवळपास, मी ते स्टॅटिस्टिक मागच्या वेबिनारमध्ये दाखवले होते बऱ्याच जणांना, की 135 कोटी पर्यंतचे टेंडर्स त्या लोकांचे म्हणजे गेले, कामं निघून गेली. का? कारण ते असंच एक जणाकडे टेंडर भरायला जात होते, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी बरेच कॉन्ट्रॅक्टर लोक टेंडर भरायला यायचे. तर मग तिथं गेलात की मग एकाच माणसाकडे टेंडर भरायचे म्हणलं त्याला तुम्ही पर्सेंटेज सांगणार, मग तो ठरवणार की कोणाला काम द्यायचं कोणाला. कारण तुमचे पर्सेंटेज तर मग काही हे राहत नाहीत, कॉन्फिडेन्शियल राहत नाही, तुम्ही त्याला सांगता म्हणजे तो दुसऱ्याला सांगू शकतो. असे आतापर्यंत जेवढे आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर आले त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरचा आम्ही एक फॉर्म भरून देत असतो, आम्ही त्यांना फॉर्म भरून घेत असतो सर्वे फॉर्म. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना काही प्रश्न विचारतो की तुमचे आतापर्यंत तुम्ही किती टेंडर भरले, किती अमाऊंटचे टेंडर भरले, एक टेंडर भरायला किती व्हॅल्यू जाते तुमची, आतापर्यंत किती पैसे गेले तुमचे टेंडर भरण्यासाठी. तर असे स्टॅटिस्टिक्स आहेत, त्या स्टॅटिस्टिक्सनुसार सांगतोय की जवळपास 135 कोटी पर्यंतचे टेंडर्स, 138 कोटीचे टेंडर्स त्या कॉन्ट्रॅक्टरचे गेलेले सगळ्यांचे मिळून. का? तर फक्त टेंडर भरता येत नाही म्हणून. तर आणि टेंडर शोधता येत नाही, आपण परत मग तिकडे जातो तर कॉन्ट्रॅक्ट त्या सबमिशन करण्याकडे. तर मग शोधायचं कसं महत्वाचं, तर मी हा टेंडर सर्च ऑप्शन आहे. मागच्या वेबिनार मध्ये झाल्यानंतर मला फोन आला होता एक जणांचा, म्हणजे ई टेंडरिंग चा वेबिनार होता इन्स्टिट्यूटचा आपल्या. तर त्यांनी ही टेंडर सर्चची मेथड 4 वर्षापासून टेंडर भरतायत, तर त्यांना ही टेंडर सर्चची मेथडच माहित नव्हती. ते बाहेरून जे आता मी तुम्हाला मेथड सांगितले टेंडर बाय लोकेशन ऑर्गनायझेशन हेच सर्च करत होते, त्याच्यामुळे त्यांना बरेचसे टेंडर भेटत नव्हते. त्यामुळे त्यांनी थँक्यू म्हणण्यासाठी मला स्पेशल फोन केला होता की सर असं असं तुम्ही सांगितलं ते आम्ही 4 वर्षापासून मी टेंडर भरतोय, पण मला कधीच हे झालं नाही, जाणवलं नाही की असे टेंडर पण शोधले जाऊ शकतात. तर आता मी टेंडर शोधायची मेथड सांगतो तुम्हाला, त्यानंतर आपण टेंडर डॉक्युमेंट पाहणार आहोत. 15 मिनिटात आपण आपलं हे पार्ट संपून जाईल, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. टेंडर टाइप मध्ये ओपन टेंडर, फक्त एकच मिनिट मी फक्त एक हे करतो.
ठीक आहे. ऍक्च्युली तीनची एक बॅच असते आपली, त्याच्यामुळे तेवढं फक्त मी स्टार्ट करून दिली. या ठिकाणी मग आपल्याला टेंडर सर्च करायचंय. तर कसं टेंडर सर्च करायचं, तर टेंडर टाईपमध्ये ओपन टेंडर म्हणून जायचंय. आता ओपन आणि लिमिटेड असे दोन टाईप येतात. लिमिटेड म्हणजे खूप मोठे टेंडर्स असतात, जे आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये आपण टेंडर आता घेतोय. तर लिमिटेड म्हणजे समजा आपला स्टॅच्यू ऑफ आता जो हे बांधला आहे, आपला युनिटी बांधलेला आहे, किंवा अरबी समुद्रात जे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बांधण्याचा असेल, तर ही कामं ओपन टेंडर टाकून जमत नाही. कारण आपल्याला पार्टिसिपेट करायचं नाही त्यामध्ये. त्यामध्ये गव्हर्नमेंट जे ठराविक कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांना बोलूनच ते काम देतात. अशा कॉन्ट्रॅक्टरना ते ओपन टेंडरमध्ये, अशा कॉन्ट्रॅक्टर असतात ते लिमिटेड टेंडरमध्ये जातात. आपण ओपन टेंडरमधूनच काम घेणार, त्यामुळे ओपन टेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ऑर्गनायझेशन सिलेक्ट करायची. ऑर्गनायझेशन आता मी फक्त तुम्हाला एक गम्मत दाखवतो. ओपन टेंडर म्हणलं तर आपल्याला टोटल प्रोजेक्ट, आता आपल्या पोर्टलवर किती टेंडर्स आहेत हे पाहायला पाहिजे असतील. तर फक्त मी या ठिकाणी कॅप्चा टाकतो आणि सर्च करतो. म्हणजे आम्ही डेली आमचे एक हे असतो की रिपोर्ट काढत असतो आम्ही की किती टेंडर्स डेली निघतात. तर तुम्ही आता पाहायला गेलात तर सगळ्यात मी लास्टच्या पेजला जातो. तर हे 4516 टेंडर्स आता सध्या पोर्टलवर लाईव्ह आहेत. आता मग ह्यातले आज निघालेले पब्लिश झालेले किती टेंडर आहेत, म्हणजे आता 3 वाजले, 3 वाजेपर्यंत पब्लिश झालेले टेंडर किती आहेत हे पाहायचे असेल तुम्हाला, तर मी ओपन टेंडर म्हणतो. या पोर्टलवरच बोलतोय. डेट क्रायटेरियामध्ये मी पब्लिश डेट जातो. आता डेट क्रायटेरियामध्ये तर बरेचसे क्रायटेरिया आहेत, म्हणजे बिड सबमिशन स्टार्ट कधीपासून होतीये, बिड सबमिशन एंड डेट म्हणजे आज शेवट आहे असे टेंडर भरायचे, असे किती टेंडर्स आहेत असे तुम्ही शोधू शकता या ठिकाणून. तर मी पब्लिश डेट पाहतो, म्हणजे की पब्लिश डेट म्हणजे आज किती पब्लिश झाले टेंडर. तर मी फॉर्म मध्ये जातो, 3 तारीख सिलेक्ट करतो, 2 मध्ये जातो, 3 तारीख सिलेक्ट करतो, म्हणजे आज पब्लिश झाले टेंडर पाहिजेत आपल्याला. या ठिकाणी तुम्ही सर्वच फिल्टर लावावेत अशी काय अपेक्षा नाहीये. तुम्ही जो फिल्टर लावताल त्याप्रमाणे रिझल्ट दाखवाल तो. मी सर्च करतो. तर हे पहा, आज जवळपास 264 टेंडर पब्लिश झालेत. आता पावसाळा आहे, परत आपल्याला हे कोरोनामुळे बरेचसे टेंडर्स कमी झालेत, नाहीतर पोर्टलवर 700 ते 800 टेंडर डेली पब्लिश होत असतात. म्हणजे एक पहा की एका पोर्टलवर, म्हणजे MIDC सोडलंय आपण, रेल्वे सोडलंय, CPWD सोडलंय, बाकीच्या ऑर्गनायझेशन सोडल्यात, फक्त या ऑर्गनायझेशन या पोर्टलवर ज्या 160-170 ऑर्गनायझेशनचे टेंडर पब्लिश होत असतात, त्यापैकी म्हणजे डेली 700 ते 800 टेंडर पब्लिश होत असतात त्यांचे. तर 700 ते 800 टेंडर जर पब्लिश होत असतील, तर असं समजा की एक टेंडर समजा ऑन एन एव्हरेज 10 लाखाचे टेंडर जर निघत असतील, तर 700 लोकांना नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी तयार होत आहेत असा पॉझिटिव्ह जर विचार केला आपण, तर खूप काही तुम्हाला या ठिकाणी पॉझिटिव्ह ऑपॉर्च्युनिटीज भेटतील. आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी जॉबच्या मागे पडण्यापेक्षा तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिप जर केली तर खूप काही बेनिफिट्स होऊ शकतात. आता मग हे काय होतं, आपण त्यामध्ये जात नाही, त्यामुळे जे जुने कॉन्ट्रॅक्टर आहेत तेच कामं घेतात परत परत, आणि आपल्यापर्यंत तो मग येत नाही पार्ट. त्यामुळे काय केलं पाहिजे की आपण पण मार्केटमध्ये आहोत, आपण पण कॉन्ट्रॅक्टर आहोत हे सारखं त्यांना भासून दिलं पाहिजे. त्यासाठी मग म्हणून मी तुम्हाला म्हणलं की पहिलं वर्ष तुम्हाला काही भेटणार नाही अशी अपेक्षा धरा. त्या दरम्यान काय करायचं ते आपण पाहिलंच, तर कॉन्टॅक्ट वाढवा आणि तर तुम्हाला काही चान्स भेटू शकतो पुढे कामं हे करण्याचं. तुम्ही आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहात किंवा प्रायव्हेट जॉब मध्ये, जर कुठले ऑर्गनायझेशन असं आहे का की जे तुम्हाला डेली 700 ते 800 जॉब, तुम्ही आपलं जॉब पोर्टल आहे कुठलं, Naukri.com वगैरे मॉन्स्टर आहे, तर Naukri.com वर जर तुम्ही जरी पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सिव्हिल इंजिनियर साठी 700 जॉब ऑपॉर्च्युनिटी डेली निघतील असं कुठलेच मला वाटतं डेली एवढ्या पोस्ट पडत नाहीत. किंवा आज जरी 264 म्हटलं तरी आज जरी जॉब त्या पोर्टलवर जर तुम्ही गेलात तर 264 ऑपॉर्च्युनिटी कुठं भेटणार नाही तुम्हाला. तर एक आपण जर विचार केला सगळ्यांनी मिळून जर आपण जर काम करत असेल तर हे प्रत्येकाला भेटणं शक्य आहे. आणि 1-10 लाखाचं काम वर्षभरात केलं आत्ताच्या घडीला, कारण तेवढं सुद्धा महत्वाचं आहे, 10% जरी प्रॉफिट आपण कन्सिडर केला तरी 1 लाख रुपये प्रॉफिट होईल. 1 लाख रुपये म्हणजे ऑन एन एव्हरेज 7-8 हजार रुपये आपल्याला महिना पडला असं समजायचं. सगळा खर्च जाऊन प्रॉफिट असतो, त्यामुळे तेवढा पडला आपल्याला समजायचं. स्वतःचं काम आहे, स्वतः आपण केलेलं आहे ते. मग दुसरं काम घेतलं तर अजून जास्त होऊ शकतं. बरोबर, आपली सगळी इथं बेरोजगार आपण जे म्हणतोय ती निघून जाईल आपली सगळी. तर आपण आता पाहू की डेटनुसार क्रायटेरियानुसार टेंडर कसे सर्च करायचे ते. पहिले
ऑर्गनायझेशन नुसार सर्च करू. आता मला एक सांगा की तुमचं समजा आपल्याला आरडीडी झेडपीची कामं घ्यायची असं आपण कन्सिडर करू. तर समजा एका ठिकाणी आपण गेलो गजानन तोडे पी सूरज देशमुख आहेत मला वाटतं इथं. सूरज ठीक आहे, मी अटलं सर हे सांगतो की समजा मला धुळेचं काम एखादं सर्च करायचंय, धुळे झेडपीचं आहे, मी धुळे झेडपीचं मला काम सर्च करायचंय, तर मी कसं शोधणार? तर आरडीडीसी धुळे मी सिलेक्ट केलं. हा सूरज, कुठल्या झेड कुठल्या तालुक्याचे तुम्ही, जिल्ह्याचे? हॅलो, ठीक आहे, कॉन्टॅक्ट होत नाही सूरजचा. मी समजा धुळेचा आहे असं कन्सिडर करू, धुळेचे मला काम शोधायचे. तर धुळेमध्ये गेल्यानंतर मला धुळेच्या तालुक्यातले काम शोधायचे, कारण धुळे झेडपीचे पूर्ण जर पाहायला गेलं तर बरेच टेंडर असतील. म्हणजे ते जर पाहायला गेलं आपण, परत कॅप्चा टाकतो. तर धुळे झेडपीचे आता 31 टेंडर्स आहेत, तर मला एवढे 31 टेंडर्स मला पाहायचे नाहीत. मला काय करायचंय, पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरायचं नाही, मला माझ्या तालुक्यातलं काम असलं तरी सफिशियंट आहे. तर मग मी कसं शोधणार? तर ओपन टेंडर मध्ये जाणार, ऑर्गनायझेशन मध्ये मी आरडीडी सीईओ, परत मी धुळेमध्ये गेलो, धुळेमधून मी डिपार्टमेंट मध्ये जातो. तर डिपार्टमेंट मध्ये कोणतं सर्च करायचं, तुमचं तालुका लेवल जर तुम्हाला टेंडर सर्च करायचे असतील तर तुम्हाला धुळे डेप्युटी सीईओ व्हीपी हे सिलेक्ट करावं लागतं. आरडब्ल्यूएस म्हणजे रुरल वॉटर सप्लाय स्कीम, रुरल वॉटर सप्लाय स्कीमची कामं असतात ती आरडब्ल्यूएस मध्ये येतात. आणि वर्क डिव्हिजन, असे वेगवेगळे ऑर्गनायझेशन असू शकतात, डिव्हिजन डिपार्टमेंट असू शकतात. तर आपल्याला धुळे डेप्युटी सीईओ व्हीपीचं काम पाहायचंय, म्हणजे हे जे तालुका लेवलला आपल्याला भेटू शकतो. आता डिव्हिजन मध्ये पाहता येतं तर धुळे, साक्री, शिंदखेडे आणि शिरपूर असे चार तालुके दिसत आहेत. आता ऍक्च्युली एका जिल्ह्यामध्ये 6 ते 10 तालुके पण असू शकतात, जास्त पण असतात, पण एवढे तालुके आपल्याला इथं दिसत नाहीयेत. का? तर कारण त्यांचे टेंडर्स आता सध्या नाही आहे असं समजायचं. तर आता समजा साक्रीचं समजा टेंडर आहे आपल्याला, तालुक्याचं आहे, मी मग इथं सब डिव्हिजन खाली काय दिसत आहेत, तर मी साक्री म्हणून टाईप केलं तर मला साक्रीमधले सगळे टेंडर दिसतील तालुक्याचे माझ्या. पण मला जर ह्याच्यामधले मला जर पाहायचं की सब डिव्हिजन मधले मला हे जे आहे ते गाव आहेत तिथली, म्हणजे काय हे माचमाळ किंवा सतमाने असे दोन गाव आहेत ज्यांचे टेंडर आता सध्या ऑनलाईन आहेत. आता बरेचसे गावांचे टेंडर असू शकतात, म्हणजे एका तालुक्यामध्ये 100 गाव येतात, पण आता दोनच गावाचे टेंडर लाईव्ह आहेत म्हणून दोनच गावं दिसतात, बाकीचे नाही आहेत. म्हणजे त्यांचं टेंडर या ठिकाणी निघत नाहीत असं नाही, त्यांचे टेंडर नाही येत आता सध्या असं सगळं करा. बाकी दुसरं कुठलं फिल्टर लावायची काही गरज नाहीये, म्हणजे डेट वगैरे पाहिले तर आपण ते लावायची गरज नाही. तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी कॅप्चा टाका आणि सर्च म्हणा. तर ह्यानं काय होतंय की त्या गावाचे एकच टेंडर आहे, म्हणजे एखाद्या गावात किती टेंडर असणार आहेत, एक किंवा दोन. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्या गावाच्या लेवल पर्यंत टेंडर सर्च करू शकता, तुम्हाला हे टेंडर असं भेटून जाईल. ठीक आहे, तर त्यामुळे बाकीचे फिल्टर लावायची गरज नाही. तर बरेचसे फिल्टर असतील, तुम्ही तेवढा फिल्टर लावला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या गावापर्यंत जाऊ शकता, तुम्हाला ज्या गावाचं टेंडर लागलेलं असं वाटत असेल तुम्ही सर्च करू शकता. आता नगर परिषद, नगर पंचायतची टेंडर मी तुम्हाला म्हणलं होतं कुठं शोधायची, तर डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन आहे या ठिकाणी जायचं. आता डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी पहा, म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, जिथं तिथं 800 टेंडर होते तिथं आता तुम्ही डिव्हिजन करून वाईज पाहू शकता. समजा मी नांदेडचा असेल तर नांदेडवर क्लिक केलं, नांदेड मधले सगळे मग मला म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशनचे टेंडर भेटतील. पण नांदेड मध्ये पण बऱ्याचशा नगर पंचायती आहेत, तर मग त्यातले कुठले टेंडर पाहायचे, तर मग डिव्हिजन मध्ये जातो. डिव्हिजन मध्ये नांदेड मधल्या दोन ज्या म्युनिसिपल कौन्सिल आहेत त्यांचे टेंडर आता सध्या लाईव्ह आहेत, ते आहे, एक आहे भोकर आणि दुसरं आहे किनवट. तर समजा किनवटचा आहे मी, तर मला इथपर्यंत जर मी गेलो तर मला दुसरं काही शोधायची गरज असं वाटतंय का तुम्हाला? जर मी या लेवल पर्यंत जर सर्च करत असेल तर मला दुसरा कुठलाच फिल्टर लावायची गरज नाही ना, मी इथले सगळे टेंडर शोधू शकतो. किती टेंडर आहे, एकच टेंडर आहे त्याचं पण, प्रपोज कन्स्ट्रक्शन ऑफ सीसी रोड अँड ड्रेन. ठीक आहे, असे तुम्ही टेंडर सर्च करू शकताय. पीडब्ल्यूडीचे पाहायचे असतील तर तरी परत ओपन टेंडरचा फिल्टर लावायचा आहे. पीडब्ल्यूडी रिजन मध्ये जाय गेलात किंवा पीडब्ल्यू रिजन पुणे असे दोन रिजन आहेत. तर रिजन पुणेमध्ये जर गेलात तर पुण्यामध्ये कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर हे सर्कल येतात. आणि जर तुम्ही रिजन मध्ये गेलात तर मग मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक असे सगळे हे येतात. तर मग नागपूरमध्ये गेलात तर मग चंद्रपूर वगैरे तुमचे जसे जसे जे जे असतील ते तुम्हाला इथं पाहायला भेटतील. त्यांचे जर टेंडर आता सध्या नसतील तर इथं दिसणार नाहीत. म्हणजे नागपूर आहे, भंडारा आहे, नागपूर डिव्हिजन 3 वगैरे
आणि तुम्ही असे टेंडर सर्च करू शकता. ठीक आहे, तर मी तुम्हाला आता एक वाटलं असं टेंडर आता सर्च करून दाखवतो आणि मग आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ. या ठिकाणी बघा, मग आता हे मी तिथले टेंडर शोधले तर मला 9 टेंडर भेटले. तर त्यामधलं कुठलं आहे, तर हे एम्पॅनलमेंट ऑफ कन्सल्टन्सी फर्म दिसतंय, म्हणजे कन्सल्टन्सी फर्म त्यांना अपॉइंट करायचे आहे, त्याचं टेंडर आहे इथं. तर मला कन्स्ट्रक्शन ऑफ आपण बघू, कन्स्ट्रक्शन चं काम बघू एखादं. हे रोडचं काम आहे, हे पाहू आपण. तर हे काम माझं नव्हतं. मग ही जी नोटीस, आपण जी नोटीस म्हणत असो की टेंडर नोटीस, ती टेंडर नोटीस ही आहे असं कन्सिडर करा. हे काम मोठं आहे, 36 लाखाचं काम आहे. टेंडर व्हॅल्यू इथं दिसते, ईएमडी किती, तर 36,000 रुपये भरायचा आहे. बर, याच्या पुढे जाण्याच्या ऐवजी मी परत तुम्हाला सर्च मधला अजून एक ऑप्शन दाखवतो. तुम्हाला सर्च मध्ये तुम्ही म्हणताल की सर अनएम्प्लॉइड इंजिनियर, अनएम्प्लॉइड इंजिनियरचे टेंडर कसे शोधायचे. तर अनएम्प्लॉइड इंजिनियरचे टेंडर शोधायचे तर त्यासाठी ईएमडी एक्झम्पशन या ठिकाणी दिलेलं आहे. पण ईएमडी एक्झम्पशन सगळ्याच टेंडर, म्हणजे फक्त अनएम्प्लॉइड इंजिनियरला आहे असं नाहीये. ईएमडी एक्झम्पशन हे जर त्या टेंडरला त्यांनी टेंडर भरायची, म्हणजे ईएमडी भरण्यासाठी जर त्यांनी सूट दिलेली असेल, ती कशी दिलेली असू शकते, बँक गॅरंटी, डीडी किंवा काही त्यांच्या ज्या कॅश किंवा तिथं येऊन भरणा करायचा असं जर काही सूट दिलेली असेल, तर त्या ठिकाणी पण ईएमडी एक्झम्पशनचा क्लॉज असू शकतो. त्यामुळं इथं जे भेटणारे टेंडर आहेत ईएमडी एक्झम्पशन वरून, ते सगळेच टेंडर शुभेच्छा असतील असं नाहीये ईएमडी एक्झम्पशनचे. तर ईएमडी एक्झम्पशनच एक टेंडर दाखवतो वाटलं तुम्हाला. पण एखादं झेडपीचं घेऊ, पुणे झेडपीचे टेंडर बघू, ईएमडी एक्झम्पशनचे किती आहेत. आणि तुम्ही व्हॅल्यू पण लावू शकता बरं का, या ठिकाणी व्हॅल्यू क्रायटेरिया पण आहे. मी पूर्ण डिटेलमध्ये गेलो नाहीये, तुम्ही पहा काय काय असतील ते. व्हॅल्यू क्रायटेरियामध्ये तुम्ही फिल्टर लावू शकता ईसीबीचा, इस्टिमेटेड कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. ईसीबी म्हणजे इस्टिमेटेड कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू, म्हणजे तुमची ती टेंडर व्हॅल्यू असते. या ठिकाणी इक्वल टू तुम्ही सर्च करा, इक्वल टू नाही करायचं, लेस दॅन सर्च करा वाटलं सर. कारण तुम्हाला कामं कितीचे हवेत, तर 5 लाखाच्या आतले हवेत. तर मी इथं 5 लाख लिहितो. तर मला आता काय इथं ह्याचा अर्थ होतोय, ओपन टेंडर मी पाहणार आहे, पुणे झेडपीचे काम पाहायचे ज्यांची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू लेस दॅन 5 लाख असतील आणि ज्यांना ईएमडी एक्झम्पशन असेल. कारण मी हे पण टिक मार्क केलेलं आहे आणि मी कॅप्चा टाकतो आणि सर्च करतो. खूप सर एखादं तरी टेंडर असेल, अरे भरपूर टेंडर आहेत. 16 टेंडर आहेत जे 5 लाखाच्या आतले आहेत आणि ज्यांना ईएमडी एक्झम्पशन पण आहे. पण आता ईएमडी एक्झम्पशन हे शुभेसाठी आहे का ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. तर आता इथे पाहू, तर रिमेनिंग वर्कचे बरेच आहेत. रिमेनिंग वर्क ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ कंपाऊंड वॉल, कन्स्ट्रक्शन ऑफ कॉन्क्रीट रोड. ठीक आहे, चला एक पाहू आपण. दौंड पाटस आहे. तर या ठिकाणी हे पहा, या ठिकाणी ईएमडी थ्रू एक्झम्पशन येस लिहिलंय म्हणून आपल्याला हे सर्च झालंय. पण एक्झॅक्ट हे काम कोणासाठी आहे ते पाहायचं असं आहे आपल्याला. त्यासाठी टेंडर डॉक्युमेंट पाहावं लागेल इथे. तर मी थोडस या ठिकाणचं एक्सप्लेन करतो तुम्हाला की काय काय आहे. हे टेंडर टाईप ओपन टेंडर आहे, पर्सेंटेज रेटचं काम आहे, टेंडर कॅटेगरी वर्क्स आहे. तर आता टेंडर कॅटेगरी 3 असतात, गुड्स, सर्व्हिसेस आणि वर्क्स. तर त्यातलं वर्क्स म्हणजे लेबर प्लस मटेरियल वाला काम आहे. हे नंबर ऑफ कव्हर्स 2 आहेत, म्हणजे 2 कव्हर मध्ये सबमिट करायचंय. कव्हर म्हणजे काय, तर एनव्हलप्स. 2 एनव्हलप मध्ये हे टेंडर सबमिट करायचंय. तर मग पहिला एनव्हलप कोणता आहे, तर हे दिले फी प्री क्वालिफिकेशन टेक्निकल. दुसरा एनव्हलप आहे फायनान्स. म्हणजे पहिल्या एनव्हलप मध्ये काय डॉक्युमेंट टाकायचे, तर अटॅच ऑल डॉक्युमेंट्स ऍज पर टेंडर नोटीस. म्हणजे त्यासाठी आपल्याला टेंडर नोटीस पाहावं लागेल. टेंडर नोटीस मध्ये जे डॉक्युमेंट सांगितले असणार आहेत ते पाहायचे आपल्याला, ते पीडीएफ फॉर्मॅट मध्ये असेल. दुसऱ्या एनव्हलप मध्ये त्यांनी काय सांगितलेलं सबमिट करायला, तर फायनान्स मध्ये बीओक्यू सांगितलंय एक्सएलएस फॉर्मॅट मध्ये आणि डीडी सांगितलंय. जर तुम्ही डीडी अँड लेटर हाऊ एजन्सी मेंटेन क्वालिटी ऑफ वर्क इफ टेंडर कोटेड बिलो मोर दॅन 10%, म्हणजे 10%पेक्षा जर तुम्ही कोट करत असाल जास्त, तर तुम्ही काम ते क्वालिटीमध्ये कसं करणार, त्यासाठीच एक लेटर पण द्यायचं आहे तुम्हाला त्यांना. ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे. टेंडर फी 100 रुपये आहे, ऑनलाईन भरायचे. ईएमडी म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट तुम्हाला सांगितलं, ते 4,000 रुपये ते भरायचे तुम्हाला. ईएमडी पर्सेंटेज 1% आहे. 4 लाख रुपयाचं काम आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ कॉन्क्रीट रोड कुठे करायचं ते दिलंय. पिरियड ऑफ वर्क 120 दिवस आहे. पब्लिश कधी, 2 जूनला झालेलं आहे 9 वाजता. एंड डेट कधी आहे, 8 जूनला तुम्हाला लास्ट डेट आहे भरायची 4 वाजेपर्यंत. आणि 9 जूनला टेंडर ओपन होणार आहे, बीड ओपनिंग डेट. तिथे टेंडर नोटीस दिलेली आहे, तिथे टेंडर डॉक्युमेंट दिलेले. तर आपला पार्ट होता टेंडर नोटीस पाहणं. परत एकदा कॅप्चर टाकतो. म्हणजे तुम्ही आता पाहू शकलाय की असं दुसऱ्या पोर्टलवर कुठल्याच, म्हणजे तुम्ही आता एमआयडीसी जावा, रेल्वे जावा, कुठल्याही टेंडर वेबसाईटवर तुम्हाला
डायरेक्ट टेंडर तुम्हाला सर्च करता येत नाही असं. त्यासाठी तुम्हाला पेमेंट वगैरे करावं लागतं. हे गव्हर्नमेंटचं वेबसाईट अशी आहे ही महा टेंडर्स की याच्यावर तुम्ही डायरेक्ट टेंडर डाउनलोड करून पण पाहू शकता. फक्त तुम्हाला भरायचं असेल तरच तुम्ही ते टेंडर परचेस करायचं आहे, नाहीतर तोपर्यंत परचेस करायची गरज नाहीये. डेस्कटॉपला ठेवतो. टेंडर नोटीस मी डाउनलोड केली आणि मला मग आता टेंडर डॉक्युमेंट पण पाहायचं, एस्टिमेट दिलेलं असेल ते आणि बीओक्यू पण पाहायचं, ते मी डाउनलोड झिप फाईल मधून करतो. हे पण मी सर्च सेव्ह करून घेतो. तर अशा प्रकारे हे टेंडर नोटीस वगैरे पाहू शकता, टेंडर डॉक्युमेंट पाहू शकता, तुम्ही सर्च करू शकता. एवढं जर आता सध्या करा, एवढं केलं तरी सफिशियंट आहे. तर तुम्हाला मी टेंडर दाखवतो की कसं असतं, बीओक्यू कसा असतो आणि टेंडर नोटीस कशी असते. आणि 5 मिनिटात आपण क्वेश्चन आन्सर सेशनला चालू करू. बरेचसे प्रश्न आलेले दिसतात मला वाटतं चॅटमध्ये. ठीक आहे, ही टेंडर नोटीस आहे. टेंडर नोटीस किती दिली त्यांनी? 5 पेजेसमध्ये दिली. काय काय सांगितलेलं आहे? कन्स्ट्रक्शन ऑफ 4 लाखाचं काम आहे. आता नोंदणीकृत ठेकेदाराचा वर्ग, तिथं ईएमडी एक्झम्पशन येस दिलं होतं, पण इथं सर्वसाधारण खुलागत म्हणजे सगळ्यांसाठी ओपन आहे. म्हणजे ईएमडी एक्झम्पशन आहे असं नाहीये, पण सगळ्यांसाठी ओपन टेंडर आहे. हे 1% ईएमडी दिलेला आहे. तुम्हाला वाचावं लागेल की नक्की कशासाठी आहे, किंवा ते चुकूनही तिथं त्यांनी येस म्हणलं असलं तरी सुद्धा होऊ शकतं. जीएसटी लागणारच आहे, हे तुम्हाला वाचून थोडस वेळ द्यावा लागेल ह्याच्यासाठी काय आहे नक्की ते. आता हे पहा, प्रत्येक कामाचे निविदा भरण्याची कार्यपद्धती तुम्हाला कसे भरायचे ते सांगितले त्यांनी. तुम्हाला ओरिजिनल कॉपीज जोडायचे असतात. प्रत्येक निविदा कामाचे निविदा पत्र डाऊनलोड केल्याची फी रक्कम बयाना हे तुम्हाला क्रमांक 4 व 5 नुसारच्या ग्रामपंचायतच्या खात्यावरती ऑनलाईन पेमेंट न करायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला पेमेंट ऑनलाईन करायचं आहे ग्रामपंचायतच्या ह्याच्यावर. त्यामुळे तुम्हाला ईएमडी मध्ये एक्झम्पशन दिलेले त्यांनी. बयाना रक्कम सूट प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणजे ईएमडी एक्झम्पशन तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटतं, ते सर्टिफिकेट म्हणजे तुमचं पीडब्ल्यूडीचं लायसन्स किंवा झेडपीचं, आता हे झेडपीचं काम आहे, तर मग झेडपीचं लायसन्स तुमचं जे असणार आहे ते कन्सिडर केलं जाणार नाही. म्हणजे हे तुम्हाला काम ईएमडी भरूनच करायचं आहे, सुबेसाठी नाहीये काम हे. म्हणजे तिथं येस जरी असेल तरी ते काम तुमच्यासाठी आहे का नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला एक्झम्पशन म्हणजे ते हे टेंडर डॉक्युमेंट पाहावंच लागणार आहे. तुम्हाला काय काय जोडायचं आहे ते डॉक्युमेंट सांगितले तिथे त्यांनी. डिक्लेरेशन वगैरे, जीएसटी क्लिअर आहे तुमचा, 3 वर्षाचा आयटीआर सांगितलं आहे, पीटीआरसी पीटीसी सांगितलेलं आहे. तुम्ही डॉक्युमेंट पहा, भरपूर डॉक्युमेंट असतात. मशिनरीचे अग्रीमेंट वगैरे सांगितलेले, व्यापारी लिफाफ्यामध्ये बीओक्यू वगैरे जोडायचं आहे. मग पुढच्या टर्म्स कंडिशन पहा काय काय दिलेले आहेत. तुम्ही 10% बिलो टाकणार असाल तर किती सिक्युरिटी डिपॉझिट द्यायचं आहे काय वगैरे. ठीक आहे, इथे तुम्हाला ते पुढे जे अफिडेविट द्यायचं असतं त्याचा फॉर्मॅट पण दिलेला असतो. आणि या ठिकाणी बीओक्यू दिलेला असतो. तर बीओक्यू तर मला जर पाहायचं असेल तर मी बीओक्यू कसा पाहणार, या ठिकाणी मी ती एक्सेल फाईलवर क्लिक करायचं. बीओक्यू मला पाहायचं आहे तर या ठिकाणी हे बिडर नेम आहे. या ठिकाणी बिडर नेम टाकायचं असतं तुम्हाला. इथं पर्सेंटेज अबव बिलो एक्सेस लेस किती टाकायचं तुम्हाला ते सिलेक्ट करायचं असतं. आणि या ठिकाणी पर्सेंटेज टाकायचं, समजा 3% मी अबव टाकणार आहे तर 4,12,000 रुपये किंमत झाली. तेच जर मी लेस टाकणार असेल 3% तर 3,88,000. तर हे किती टाकायचं वगैरे तुमचा एक्सपिरियन्स नाही. इथं तुम्ही नाव टाकताल तुमचं आणि हा बीओक्यू व्हॅलिडेट करून सेव्ह करता आणि हा मग सबमिशनला तुम्ही जाऊ शकता पुढे. ठीक आहे, तर आता तुम्ही स्क्रीन शेअर स्टॉप करतो. आता तुम्ही तुमचं काम काय महत्वाचं एवढं पाहिल्यानंतर टेंडर सर्च करायचे समजलेत. लगेच तुम्ही काम जर घेणार नसाल तरी सुद्धा तुम्ही टेंडर सर्च करू शकताय. तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटचे काम करायचे ते ठरवा. पीडब्ल्यूडीचे करायचे तर काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, म्हणजे लास्ट इयरला बरेच जण असतील तर तुम्हाला आता पुढे करायचंच आहे. आता एक्झाम होऊ नाही तर नाही होऊ, आता आपण पास आउट झाल्यासारखंच आहे. तर तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे तयार करायचे आणि त्याच्या अगोदर पूर्वतयारी म्हणून काय काय डॉक्युमेंट्स मागतात, काय काय रजिस्ट्रेशन मागतात, किती अमाऊंटची कामं निघतात, आपल्यासाठी किती निघतात सुबेसाठी, ओपन मध्ये घ्यायचं असलं तर त्यासाठी तेवढ्या पैशाची तयारी करता येऊ शकते का आपल्याला, हे सगळं पाहावं लागणार आहे. ठीक आहे, तर मी
ठीक आहे, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला, तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकताय. थोडे प्रश्न या ठिकाणी आहेत. आय एम एज अनएम्प्लॉइड इंजिनियर नाऊ आय गेट लॉटरी टेंडर ऑर वेअर दिस टाइप ऑफ टेंडर नोटीस अनाउन्स. तर लॉटरी सिस्टीमचे जे टेंडर्स असतील हे तुम्हाला ऑनलाईन पण वेबसाईटवर येतात, महापीडब्ल्यूडी वेबसाईटवर येतात, किंवा बऱ्याच पीडब्ल्यूडी मध्ये ते ऑफलाईनच निघतात, म्हणजे टेंडर नोटीस पण लावत नाहीत, ते ऑनलाईन टाकत नाहीत. त्या तुम्हाला तिथे जाऊनच त्या ठिकाणी पाहावं लागतं की नक्की कुठे टेंडर किती टेंडर निघालेले आहेत. त्यासाठी तुम्हाला एक दिवस अगोदर जाऊन तिथं अर्ज द्यावा लागतो की मी उद्याच्या उद्याच्या मीटिंगला प्रेझेंट राहणार आहे, आणि मग तुम्हाला ते टेंडर देऊ शकतो तिथं जे प्रेझेंट असतात त्यांना. मग आता समजा 100 कामं असतील तर तिथं 200 जण आलेले असतात, मग तो वेगवेगळे हे असतात, त्यामध्ये पण सेटिंग वगैरे पण असतात. डिस्ट्रिक्ट वाईज लायसन्स ऑल्सो रिक्वायर्ड. डिस्ट्रिक्ट वाईज लायसन्स झेडपीचं हे पाहता, झेडपीचं लायसन्स कोणाला भेटतं तर तुम्ही त्या झेडपीचे रहिवासी असाल तरच भेटतं तुम्हाला. जसं आपण पीडब्ल्यूडीचं लायसन्स काढलं तर आपण महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून महापीडब्ल्यूडीचं भेटलं, तसंच झेडपीचं पण आहे. तुम्हाला झेडपीचं त्या काम करायचं असेल तर त्यातलं लायसन्स गरजेचं आहे. तुम्ही आताची जी टेंडर नोटीस पाहिली तर त्या टेंडर नोटीसमध्ये पण लिहिलेलं होतं की तुम्ही धुळे झेडपीचे किंवा त्या झेडपीचं आपण काम असेल तिथले तुम्ही रहिवासी असले पाहिजे, म्हणजे रहिवासी म्हणतो सॉरी तिथलं लायसन्स असलं पाहिजे तुम्हाला. आवाज बंद ठेवा बाकीच्यांनी. हाऊ टू गेट तहसील टेंडर डायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे कसं, आता टेंडर सर्च करायचा आणि तिथं क्वालिफाय होत असेल तर आपण तुम्ही घेऊ शकता ते टेंडर. जॉब करतो आहे, माझं पेमेंट अकाउंट येतं, मला रजिस्ट्रेशन करायला काही प्रॉब्लेम येईल का? अजूनपर्यंत लिंक नाहीये, त्यामुळे खुशखबर आहे तशी, पण थोड्या दिवसात काही ते पण लिंक होऊन जाईल. आपलं बरंच सारा लिंक व्हायला लागलेलं आहे. आधार कार्ड वगैरे सगळे एकमेकांना लिंक व्हायला लागलेले आहेत अकाउंटला वगैरे. अजूनपर्यंत तसं काय व्हेरीफाय होत नाही की तुमचा पॅन नंबर नुसार तुम्ही इन्कम सोर्स किती आहे आणि तुम्ही अनएम्प्लॉइड आहात का एम्प्लॉइड. फक्त अफिडेविट मागतात ते, तुमचं सेल्फ डिक्लेरेट अफिडेविट द्यायचं त्यांना की तुम्ही अनएम्प्लॉइड आहात आणि त्याच्यानुसार लायसन्स भेटतं. आता बरेच जण करतात, बरेच जण आता कॉलेजमध्ये शिकत असतात ते सुद्धा ते काढतात ना लायसन्स. हॅलो, हा नमस्कार सर. नमस्कार, बोला. तर आपल्याला ते ग्रामपंचायत मध्ये समजा रोडचे काम हे काम समजा रोडचे काम पुरत ड्रेनेजचे काम आता एक्सटेंडर कसं भरले जातात समजा. टेंडर भरायचं तेच म्हणलं, तर टेंडर भरण्यासाठी आपल्याकडे 5 दिवस दररोज 2 तास किंवा 2 दिवस फुल डेचे बॅच असते. आता ह्या सेशन मध्ये ते कव्हर होणार नाही तेवढं, मी माझे डिटेल्स देतो, तुम्ही तसं त्याप्रमाणे हे करू शकता. हा, कॉन्टॅक्ट वगैरे ते डायरेक्ट ऑनलाइन टेंडर तर ते बी ऑनलाईन सगळे टेंडर. हे पहा, मी तुम्हाला एक पीपीटी आपलं सर शेअर करेल, त्याच्यामध्ये काही मी माझा नंबर या ठिकाणी पाठवतो तुम्हाला, तुम्हाला काही डिटेल्स लागत असतील मी हे करू शकतो. ओके ओके. आणि पुढचा एक महत्वाचा विषय, जे आता ज्यांना जेन्युइन एक मिनिट, आवाज सगळ्यांनी म्यूट ठेवताय का? ठीक आहे. ज्यांना प्रश्न असतील जेन्युइनली ते आपण सेशन कंटिन्यू करतोय, पण ज्यांना जायचं असेल त्यांच्यासाठी मी फक्त सरांची लिंक आहे ती तेवढी फक्त शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला सर्टिफिकेट साठी हे होईल. सर्टिफिकेट साठी डेली फक्त 50 जणांना सर्टिफिकेट इश्यू होतील, तर तुम्ही त्या फॉर्मवर तुमचे परत डिटेल्स भरा. तुम्हाला पेमेंटची लिंक दे, सर्टिफिकेटची लिंक जी असेल ती तुम्हाला तुमच्या मेसेजवर येऊन जाईल, आम्ही तुम्हाला तसे मेसेज पाठवू, त्याच्यावर तुम्हाला सर्टिफिकेट तिथे जाऊन तुमचे डिटेल्स भरायचे आहेत आणि सर्टिफिकेट तुमच्या मेलवर येऊन जाईल 5 मिनिटाच्या आतमध्ये. ठीक आहे. ओके. तर आता मी फक्त लिंक शेअर करतो, तेवढी फक्त लिंक शेअर केली की मग आपण आपला पार्ट घेऊ शकतो. देशपांडे सर, सर आहेत का? ठीक आहे सर, नाही करतो, मी लिंक शेअर करतो. श्रेयो, अरे यार बघ बरं कुठे, ते मला लिंक शेअर कशी काय ते बघायचं, जर ते लिंक पाठवताय, लिंक शेअर करताय,
तिथी भरायची, त्याच्यावरती क्लिक करून डाटा भरायचा, मग सर्टिफिकेट येईल. थांबते आता, थांब मित्र सांगतो. लॉकडाऊन कधी उघडणार आहे? क्लासेस चालू आहे ना? माझ्याकडे आता ते हे भेटत नाहीये. मी टेलिग्राम ग्रुपला सगळे जॉईन आहात का? ठीक आहे, तुम्ही आता ज्या लिंक ने तुम्ही रजिस्टर झालेला असणार आहात त्या लिंकला तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमचे डिटेल्स भरले असेल गुगल डिटेल्स, त्याच लिंकवर परत एकदा डिटेल्स भरा तुम्ही. आता तुमचे म्हणजे आता प्रेझेंट असणाऱ्यांचे मला नावं समजतील, तेवढ्या जणांनाच मी तुमचे मोबाईल नंबर व तुमच्या SMS पाठवून देईल, त्यातून तुम्ही तुमची लिंक तुम्ही सर्टिफिकेट हे करू शकताय, घेऊ शकताय. त्याच ठिकाणी काय करायचं आहे, फक्त तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे, कॉलेजचं नाव भरायचं आहे पूर्ण टाका, जेणेकरून ते मेन्शन होणार आहे त्या कॉलेजच्या ह्याच्या तुमच्या सर्टिफिकेटवर. आणि सर्टिफिकेट तुम्हाला ते सबमिट केल्यानंतर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या मेलवर येऊन जाईल. मेलवर येताना पण स्पॅम पण चेक करा, इनबॉक्स पण चेक करा. ठीक आहे, मी टेलिग्रामवर लिंक वाटलं तर शेअर करेल तशी त्या पूर्ण फॉर्मची, तिथून तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकता तुमचं. ठीक आहे, आणि सर्टिफिकेट वर साठी करण्यापेक्षा मेन पर्पज पहा की कशासाठी आपण हे शिकतोय ते. सर्टिफिकेट फक्त करणं महत्वाचं नाही आपल्याला सर्टिफिकेट घेणं. ठीक आहे, तुमचे प्रश्न विचारू शकताय. मी माझा नंबर पाठवला होता, वाटलंस मी काही डिटेल्स आणखी तुम्हाला पाठवतो, या ठिकाणी फाईल शेअर करतो, त्या ठिकाणाहून तुम्ही ते घेऊ शकताय. हॅलो, हॅलो सर. बोला बोला बोला. हा sir, when I am going registering myself, so I find the detail of appendix C. So there are around 10 list which is required. So can I tell you and list single by single, so you can tell me what is required. The first one is degree diploma AMI certificate. So we have to upload the convocation certificate or final year certificate? Final year certificate. Okay. And second, if I see that says certificate from director, टेक्निकल एजुकेशन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिप्लोमा इफ ऑप्टेंड फ्रॉम यूनिवर्सिटी, ये क्या है? वो अगर आप महाराष्ट्र से अपने डिग्री डिप्लोमा नहीं किया है तो उसके लिए आपको और एक लेटर लेना पड़ता है, तो उसके लिए है वो. नहीं, मेरा पूरी जरूरत नहीं, तो वहाँ पे आप नॉट एप्लीकेबल करके आप फिलअप ये कर सकते हैं, भेज सकते हैं. मेरा पुणे यूनिवर्सिटी हो तो महाराष्ट्र का ही होगा ना, तो वहाँ प्रॉब्लम नहीं. हाँ, कुछ प्रॉब्लम है, आप वहाँ पे वो फिल दे सकते हैं. मतलब ब्लैंक छोड़ ना उसको, लिख दीजिए वहां पे आप और सबमिट कर दीजिए. अच्छा, पर वो नॉट एप्लीकेबल का ऑप्शन है, चूज फाइल पे क्लिक करते तो कुछ ना कुछ अपलोड करना पड़ता है ना उसपे. क्या क्या? वही ना, नॉट एप्लीकेबल करके ब्लैंक फॉर्म के ऊपर नॉट एप्लीकेबल करके वहां पे वो फाइल अपलोड कर दीजिए. समझे क्या? ठीक है. हाँ, नॉट एप्लीकेबल करके आप ये कर सकते हैं. हेलो. ओके, सिविल इंजीनियरिंग IIT के यूट्यूब चैनल पे जाइए, तो वहाँ पे आप सर्च करेंगे ना तो आपको पूरा इसका वीडियो बनाया हुआ है, हर एक डॉक्यूमेंट कैसे लिखना है आपको वहाँ से पता चल जाएगा. नहीं तो मुझे, मैंने नंबर भेजा था, नंबर मिला है ना मेरा? हाँ हाँ हाँ.
चैट पे नंबर मिला है ना मेरा, तो वहां पे से आप मुझे कॉन्टेक्ट व्हाट्सएप पे भी लिंक भेज देंगे, तो वहां पे खाली लिख दीजिए पीडब्ल्यूडी डॉक्यूमेंट करके, तो वहां पे मैं आपको वो डॉक्यूमेंट का वीडियो भी भेज दूंगा और डॉक्यूमेंट का लिस्ट भी आ जाएगा वहां पे सभी को, ठीक है? चलेगा सर। ये नंबर व्हाट्सएप पे भी है क्या आपका? हाँ नंबर व्हाट्सएप पे भी है वही, ठीक है। कौन अलग का प्रश्न है? आपले बॅचेस वगैरे पण असतात आपल्या, आपली पुढची बॅच आपण आता ऑनलाईन असल्यामुळे फी पण कमी ठेवलेली, तशी आपण अशी फी 7000 असते क्लासरूम ट्रेनिंगची 2 दिवसाची, पण आता ऑनलाईन घेतोय आपण ट्रेनिंग सर्व, त्यामुळे फक्त 2000 फीज आहे आपली। ती 5 दिवस आपण डेली 2 तास ट्रेनिंग देणार आहोत त्याची। ई टेंडरिंग बद्दल तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल, पीडब्ल्यूडीचं रजिस्ट्रेशन पासून ते टेंडर भरण्यापर्यंत या पोर्टलवरची सगळी माहिती तुम्हाला भेटेल। त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर, तुमच्या कॉम्प्युटरची सेटिंग, हे सगळं होऊन जाईल तुम्हाला त्या ठिकाणी, ठीक आहे? एक मिनिट तुम्ही फक्त मला चॅट मध्ये ना मला टाइप करू द्या। तुम्ही सगळेजण फीडबॅक लिंक पाठवताय, फीडबॅक लिंक पेक्षा आपल्याला काय करायचं ते हे करा। सर्टिफिकेट तुम्हाला जॉब भेटणार नाही, पैसे भेटणार नाही सर्टिफिकेट घेऊन, हे मग कंटेंट आहे त्याच्यावर विचार करा। ह्या कंटेंट मधला तुम्हाला थोडा जरी समजला ना, तुम्ही महिन्याला नाही म्हणलात ना तरी 10-15 हजार रुपये कमवू शकता। 2-3 कॉन्ट्रॅक्टर फक्त जमा करा जे टेंडर भरतायत बाहेर, त्यांच्याकडून 500 रुपये ते 1000 रुपयाला टेंडर भरायचे तुम्हाला चार्जेस भेटू शकतात, ठीक आहे? माझा नंबर भेटला आहे वाटतो सगळ्यांना। हॅलो, हा प्रश्न विचारा, चला। सर सर माझा एक प्रश्न आहे। सर जे तुम्ही कोर्स बोललात ज्याची 2000 फी आहे, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट कव्हर होतील? कंटेंट साठी पण वाटलं हे करा, हे पहा काय असतं। आता हे ई टेंडरिंग मी सर्चिंगचं सांगितलं, सर्चिंग मध्ये पण अजून बरंच काही पाहण्यासारखं होतं आपल्याला, पण वेळेअभावी आपण ते पाहू शकलो नाही। जवळपास एक पूर्ण 2 तास लागतात आपल्याला पूर्ण टेंडर सर्च करायचं म्हटलं तर, कधी कधी आपण ते टेंडर नोटीस वाचायला वगैरे 2 दिवस लागतात सगळ्या गोष्टीला, कारण तुम्हाला डॉक्युमेंट समजले पाहिजे, सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरची सेटिंग करावी लागते। सेटिंग म्हणजे काय तर हे डिजिटल सिग्नेचर वगैरे, तुमचं अकाउंट काढलं डिजिटल सिग्नेचर तुमच्या अकाउंटला मॅप करावी लागते, ती मॅप केल्यानंतर ती रन करण्यासाठी जावा लागतं, मग जावा लागतं तर मग जावा कुठलं व्हर्जन लागतं आणि ते इन्स्टॉल करायचं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपली वेबसाईट ऍड करून घ्यावी लागते जेणेकरून जावा रन होऊ शकतं, जावा सॉफ्टवेअर रन होऊ शकतं आणि डीएससी आपली रन होऊ शकते। त्याशिवाय आपल्याला लॉग इन करता येत नाही। बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम असतो की लॉग इन करता येत नाही, कॉम्प्युटरची सेटिंग नसते म्हणून ते कोर्स करतात, बाकी त्यांना माहिती असतं सगळं। पण हे मग सेटिंग कशी करायची, त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर कोणते आहेत ते आपण देतो त्यामध्ये। डॉक्युमेंट आता आपण पाहिले की डॉक्युमेंट टेंडर नोटीस मध्ये असतील किंवा टेंडर डॉक्युमेंट मध्ये असतील, पण ते डॉक्युमेंट मग शोधायचे कसे? आता आपण शोधले पण ते मग 10 डॉक्युमेंट्स असतील तर त्यांची मग लिस्ट कशी करायची, ते पीडीएफ मध्ये कसे तयार करायचे आणि मग ते सबमिट कसे करायचे? आता आपण बीओक्यू पाहिला तर बीओक्यू मध्ये पण मग तो भरायचा कसा, आयटम रेटचा बीओक्यू असेल, पर्सेंटेज रेटचा बीओक्यू असेल, तर हे सगळं आपण त्यामध्ये शिकवतो। ते म्हणजे तुम्हाला स्वतःला टेंडर भरता येतील हेपर्यंत आपण कव्हर करतो त्यामध्ये। आणि जर तुम्ही टेंडरिंग इंजिनियर म्हणून जरी जॉब करायला तुम्ही इंटरेस्टेड असाल तरी सुद्धा तुम्हाला हे युजफुल पडेल, कारण कंपन्यामध्ये टेंडर भरणारे असतील, कॉन्ट्रॅक्टरकडे टेंडर भरणार असेल तर त्यांना तो बेनिफिट होऊन जातो, ऍडव्हान्टेज होऊन जातो त्यांना। हे महाटेंडरवरचं कव्हर होईल ना सर? हो महाटेंडर, बाकीच्या पोर्टल्स पण आपण कव्हर करतो, म्हणजे तुम्हाला सीपीपी असेल, सेंट्रल प्रोक्युरमेंट असेल, रेल्वे असेल, एमआयडीसी असेल, पण त्याचे प्रत्येकाचे सेपरेट आहेत। त्याचे ऑनलाईन तुम्हाला हा कोर्स फक्त तुम्ही एक 1-to-1 करा, किंवा हा कोर्स पण तसं तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स पण आहेत त्याचे आपल्या ऍपवर जर गेलात सीईआयआयटी ऍपवर तर फक्त 999 मध्येच आहे हा कोर्स। फक्त आता मी तिथं 5 दिवस तुमच्या बरोबर असणार आहे म्हणून त्याची 2000 रुपये किंमत ठेवलेली आहे, आणि क्लासरूम मध्ये करणार असेल तर 5000 रुपये कमीत कमी फी असते त्याची। ओके सर, सोमवार पासून चालू होईल आणि या रविवारी त्याचा वेबिनार पण असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला डिटेल भेटतील जास्त, ठीक आहे? ओके। कॅन गर्ल्स टेक गव्हर्नमेंट टेंडर्स अँड कॉन्ट्रॅक्ट्स? हो, मुली पण घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही। हॅलो सर। हा बोला ना सर। एक क्वेश्चन आहे, आपण सिव्हिलच्या बाबतीत बोलतोय थोडं, इलेक्ट्रिकल टेंडरिंग सुद्धा असते का? इलेक्ट्रिकल पण असतं, आपण पीडब्ल्यूडी सर्च मध्ये पण पाहिलं आणि या पोर्टलवर पण तुम्हाला पीडब्ल्यूडीचे आपल्या इलेक्ट्रिकलचे पण पाहायला भेटतील। अच्छा, आणि एमएसईबी आहे, एमएसईबी मध्ये पण सेपरेट भेटतील तुम्हाला पाहायला। अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही इलेक्ट्रिकल वाले का? हो। हा, पण इलेक्ट्रिकलचे पण चांगला आहे स्कोप, इलेक्ट्रिकल मध्ये पण पैसे खूप भेटतात असे इलेक्ट्रिकलला, कारण बऱ्याच जणांना माहिती असतं काय असतं काय नाही ते। अजून एक क्वेश्चन आहे सर। हा बोला ना। मेकॅनिकलच्या रिलेटेड काय असतं का? मेकॅनिकल पण असतात, मेंटेनन्स
हा मेकॅनिकलचे पण असतात, टेंडरिंग असतात का? हो 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 असतात ना, पण कमी असतात खूप सारे. सिव्हिलचे जास्त असतात, त्या पाठोपाठ इलेक्ट्रिकल, मग फर्निचर इंटेरियर वगैरे असतात. मेकॅनिकल वाले इंटरेस्ट येणारे लोक कमी असतील ना टेंडरिंग. मेकॅनिकल हे पहा, आता आपण अनएम्प्लॉइड इंजिनियरचं रजिस्ट्रेशन फक्त सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलच भेटतं. मग मेकॅनिकल वाल्यांना करायचं म्हणलं ना, तर त्यांना 2-3 वर्ष तरी बाहेर कॉन्ट्रॅक्ट वगैरे केलेले पाहिजे, त्यांचा प्रोफाईल लागतो, आणि मगच त्यांना लायसन्स भेटतं. त्यांना पण मग ओपन मधून घ्यावं लागतं. मग एकदा ओपन मध्ये आला, मग तो मेकॅनिकलचं पण घेऊ शकतो, सिव्हिलचं घेऊ शकतो, इलेक्ट्रिकलचं पण घेऊ शकतो. त्याच्या प्रोफाईलनुसार तो करू शकतो ते. आणि करायला काय हरकत नाही, म्हणजे तुम्ही जर सगळ्यांनी मिळून जर आपण करत असाल ना, तर ऑपॉर्च्युनिटी भेटू शकतात. तिथं जिथं 2-3 कॉन्ट्रॅक्टर रेग्युलर दिसतात, त्याच्याऐवजी जर आपण 10-15 जण जर तयार झालो, तर ते म्हणतील अरे ह्यांना काम कुठून द्यायचं, म्हणजे आपण ह्या तिघांनाच देतोय, त्यांनाच समोरच्याला वाटेल. तुम्ही 1-2-3 कामं तुम्हाला नाही देतील, पण नंतर तर म्हणतील ना की नाही ह्यांना पण द्यायला पाहिजे कामं. म्हणजे त्यांचं त्यांचं जरी सेटिंग असेल, सेटिंग असतातच कामाच्या पण, असतात का? हो असतातच. ऑनलाइन जरी गेला तरी असतातच, त्या खूप कमी काम काही काही टेंडर्स असतात त्यामध्ये, त्या भेट नसतात पण अशा लांब लांब लावतात म्हणजे बरेच सेटिंग लावतात. ओके सर, थँक्यू. हॅलो. हा बोला ना. हा सर, माझा एक क्वेश्चन होता. बोला ना. हॅलो सर, माझं 2008 साली मी रजिस्ट्रेशन केलं होतं डिप्लोमा बेसिसवर. बर. नंतर डिग्री केली 2012 ला, डिग्री झाली, मग पुन्हा ते रजिस्ट्रेशन म्हणजे एकही काम घेतलं नव्हतं सर. ते रजिस्ट्रेशन आता नाही, मार्च पर्यंत मुदत होती त्याची. ऍक्च्युली मार्च पर्यंत जे जुने लोक होते, म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलं होतं की अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे, बेरोजगारी जास्त आहे, बऱ्याच जणांचे जॉब गेले होते, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं की ज्यांचे जॉब गेलेत त्यांना परत एकदा जर टेंडरिंग मध्ये यायचं असेल, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये प्रश्न विचारायचा आहे, तर त्यांच्यासाठी त्यांनी हे ओपन केलं होतं, परत एकदा लायसन्स काढायचं ओपन केलं होतं. पण आता बंद केले ते मार्च पासून. म्हणजे आज सकाळीच मला एक जणांचा फोन आला की सर मला ते बंद झालं, पीडब्ल्यूडी वाले परत करतील ओपन. काय काय कारण डिग्रीवर करता येईल का मला? काय काय डिग्री बेसिसवर करता येईल का मला? माझे म्हणजे बघू आता, अजून तर तसं काही डिक्लेअर हे काय आलेलं नाही गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन वगैरे. सगळे ते कोरोनाच्या सावरण्यामध्ये आहेत, त्याच्याकडे अजून कोणाचं लक्ष नाही, पण होऊन जाईल, येऊन जाईल ते पण. म्हणजे 2-3 संघटना आहेत, 2-3 सुशिक्षित बेरोजगारांच्या संघटना किंवा महाराष्ट्र कंत्राटदार वगैरे अशा संघटना आहेत ना, त्या काम करत असतात त्यासाठी. तर त्यांच्याकडे मुद्दे वगैरे मांडले तर होऊ शकतो. ठीक, म्हणजे मला आता करता येईल का? म्हणजे 2012 ला डिग्री झालेली लगेच नाही, आता नाही, तेच म्हणतो आता नाही, अजून आता बंद आहे म्हणतात. ज्यांचे ऍप्लिकेशन आले होते मार्चच्या अगोदर त्यांचेच फक्त आहेत, बाकी त्यांचे बंद आहेत. हॅलो. हा बोला ना. हॅलो सर, प्रवीण डावरे बोलतोय सर. आता मला, मी मागे 2 वेबिनार अटेंड केले होते आपलेच. बर. तर त्यावेळेला मी डिटेल्स भरलेले होते सगळे, माझे रजिस्ट्रेशन केलेलं होतं. आता मला ह्या वेबिनारचं डायरेक्ट मीटिंगची लिंक आली होती, त्याच्यामुळे ह्या वेळेला डिटेल्स भरलेले नव्हते. तर मग सर्टिफिकेट साठी कसं करायचं? गुगल फॉर्म पण दिला होता, त्याच्यात तुमचं नाव भरा, सगळ्यांना सर्टिफिकेट भेटून जाईल. नाही, यावेळेला याच्यासाठी मला गुगल फॉर्म नव्हता आला डायरेक्ट. तुम्ही टेलिग्राम चॅनलवर वगैरे पहा, त्याच्यामध्ये आहेत. आपल्या वाटलं आपल्या टेलिग्राम चॅनलवर पहा, एक ह्या पोस्टरच्या खाली तिथंच गुगल फॉर्मची पण लिंक आहे, त्यात तुमचे डिटेल भरून ठेवा, तुम्हाला सगळ्यांना मी मेसेज करून देईन. ठीक आहे, फक्त काहीतरी प्रॉब्लेम घेऊन या वाटलं माझ्याकडे, ते सर्टिफिकेट साठी नका येऊ. सर्टिफिकेट आणखी काय आहेत मला इथे बरेच प्रश्न आलेत, पण ऍक्च्युअली सगळे मला घेता येणार नाही. थांबलो ना. हॅलो सर, WIDC जर वर्क घ्यायचं असलं तर त्याला सेपरेट लायसन्स करावं लागतं? WIDC जर काम घ्यायचं असलं तर WIDC रजिस्टर करावं लागतं? नाही, PWD चं सफिशियंट आहे. हॅलो. हा बोला ना. हॅलो. हा बोला बोला. हा सर, ये जो डिजिटल सिग्नेचर का बोले आपने, तो सर उसका कैसा क्या मतलब, वो पहले अपने को करना पड़ता है क्या अनएम्प्लॉयड जब उसका भरते अपन? डीएससी निकालना है ना, तो डीएससी आपको क्लास 2 का निकालना पड़ेगा. डीएससी आता है क्लास 2 और क्लास 3 में. सूरज तुम्हें म्यूट करा आपलं सर. ठीक है, डीएससी आता है क्लास 2 और क्लास 3, ऐसे 2 क्लासेस में आता है. तो क्लास 2 का डीएससी आपको महाराष्ट्र गवर्नमेंट के जो काम है, जैसे ये पोर्टल है महाटेंडर्स, उसके लिए सफिशियंट हो जाएगा क्लास 2 का डीएससी. क्लास 3 का डीएससी सेंट्रल गवर्नमेंट के अगर काम लेना है, जैसे कि CPP पोर्टल पे लेना है, रेलवे के लेने हैं,
तो उसके लिए क्लास थ्री का लगता है। क्लास टू और क्लास थ्री में डिफरेंस ये है कि उसका क्लास थ्री का प्राइस भी ज्यादा जाता है, सिक्योरिटी थोड़ा हाई है। समझो, समझ लीजिए ये 1500 में मिलता है क्लास टू का, तो क्लास थ्री का आपको जाता है 2000-2500-3000 तक जाता है। और डीएससी निकालते वक्त आपको साइन प्लस इंक्रिप्शन ऐसे निकालना पड़ता है डीएससी, खाली सिग्नेचर का नहीं, साइन प्लस इंक्रिप्शन ऐसे कॉम्बो आता है वो निकालना पड़ता है। और उसका वैलिडिटी आता है वो 1 साल 2 साल 3 साल, ऐसे 3 साल के वैलिडिटी में आता है वो। अच्छा, उसमें से आपको 2 साल का निकालिए, सभी लोगों के लिए है ये, 2 साल का निकालिए, क्योंकि 2-2 साल से रिन्यू करने के लिए आपको बेनिफिट्स है। अपने ऐप के ऊपर भी लिंक है, आपको डिस्काउंटेड में भी मिल जाएंगे वो, क्योंकि स्टूडेंट्स बाहर 1500-2000 रुपए निकल के लेते हैं ये डीएससी। जी थैंक यू। हेलो, सब में हो जाएगा। हेलो हेलो, हाँ यस बोला। हेलो, हाँ सर, मी आता फायनल इयरला आहे, आता आमच्या एक कोविड-19 मुळे एक्झाम होतील की नाही ते तर काही सांगू नाही शकत, तर आता लायसन्स काढण्यासाठी कधी काढू शकतो सर मी लायसन्स? सर्टिफिकेट आलं। ओके, सर्टिफिकेट आलं तोपर्यंत टेंडर वगैरे सर्च करा, कुठल्या डिपार्टमेंटचं काढायचं ते पहा। हे पहा मी का म्हणतो हे, कारण पीडब्ल्यूडीचं काढलं तुम्हाला 22-23 हजार रुपये गुंतवावे लागतील पहिले सुरुवातीला आता। हो, आणि झेडपीचं जर काढलं तर झेडपीसी लायसन्सवर कामं तुम्हाला लगेच भेटू शकतात, कारण पीडब्ल्यूडीच्या कामांना थोडासा वेळ लागतो, कारण त्यांच्या बऱ्याचशा कामांना बिड कॅपॅसिटी वगैरे हे दिलेलं आहे ते। तर अशा बिड कॅपॅसिटीमुळे काय होतं की आपण पहिली काहीतरी कामं केलेली असली पाहिजे, तर आपल्याला पुढची कामं घेता येत नाही। हॅलो सर, त्या केसमध्ये झेडपी मध्ये तुमची कामं मीटिंग वगैरे असेल किंवा ग्रामपंचायत लेवलची जर कामं तुम्ही काही मॅनेज करू शकलात, तर जे काही लायसन्स 7000 रुपयाला भेटतं झेडपीचं लायसन्स अनएम्प्लॉईड, त्याच्यावर मग तुम्ही ती कामं करा पहिली इनिशियल लेवलला। हॅलो हॅलो सर, सूरज बोलतो सर। हा सूरज, आवाज भरपूर फरक आहे। हा सर, ज्या झेडपीचं काम करायचं त्या झेडपीचं रहिवासी लागतो का? हो, ज्या झेडपीचं हे करायचं त्या झेडपीचं रहिवासी पाहिजे। हॅलो, हा बोला। हा सर, ते तुम्ही टेलिग्रामचं म्हटले ती फॉर्मची लिंक ऍक्सेप्ट नाही करत अजून रिस्पॉन्सेस। ठीक आहे, मी बोलतो मी सरांना। हॅलो, येऊन जाईल त्याच्यावर, येऊन जाईल। हॅलो, ओके, हा बोला ना। हा सर, ऍक्च्युली झेडपीची कामं गेल्या त्या तालुक्यामध्ये तालुक्याचं रहिवासी पाहिजे का डिस्ट्रिक्ट मधला असेल तरी झेडपीची कामं घेऊ शकतो? झेडपी डिस्ट्रिक्ट चे असते ना, जिल्हा परिषद असते ते डिस्ट्रिक्ट चे असते, त्यामुळे त्या जिल्ह्यातला रहिवासी पाहिजे। आपली टेलिग्रामची लिंक मी देतो या ठिकाणी, सिव्हिल इंजिनिअरिंग आयआयटी म्हणून सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल, t.me/civilengineeringiit। ठीक आहे। हॅलो, हां बोला ना। हा सर, ते एमआयडीसीच्या टेंडर साठी आपल्याला पीडब्ल्यू टेंडर आणि लायसन्स जोडून का? एमआयडीसीच हे पहा, टेंडर पहा, मी आता जसं दाखवलं ना तुम्हाला की टेंडर नोटीस मध्ये दिलेलं असतं की तुम्हाला रिक्वायरमेंट कुठल्या लायसन्सचे आहे ते। त्यांनी जर तिथं सांगितलं असेल की एमआयडीसीचं लायसन्सच गरजेचं आहे, तर मग एमआयडीसीच लागेल। मी कुठल्याही एका गोष्टीवर सांगू शकत नाही, कारण प्रत्येक आपला प्रोजेक्ट, प्रत्येक टेंडर हा युनिक असतो, त्या टेंडरसाठी त्यांनी ज्या रिक्वायरमेंट दिलेल्या असतील त्या तुम्हाला फुलफिल कराव्या लागतात। तुम्ही असे कितीही प्रश्न विचारले तरी सुद्धा माझं एकच उत्तर असेल की तुम्ही टेंडर नोटीस पहा। त्या टेंडर नोटीस कशी पाहायची ते आता मी थोडी सांगितली, पण बाकीचे आणखी पण डिटेल्स असतात त्यामध्ये पाहायचे। अर्धवट माहितीनुसार जाऊ नका, कारण हे पहा प्रत्येक टेंडर मध्ये दिलेलं असतं की आता झेडपीचं काम बघा, झेडपीचं समजा एक काम त्यांनी म्हणलं असेल की तुम्ही समजा सातारा झेडपीचं लायसन्स हवंय तुम्हाला असं त्यांनी दिलेलं असेल, पण दुसऱ्या कामाला त्यांनी असं म्हणू शकतात की फक्त झेडपी लायसन्सवर तुम्हाला भेटेल। मग ते झेडपी लायसन्स म्हटलं तर त्यांनी सातारा विभाग असं नाही म्हणलेलं, त्यांनी कुठलीही झेडपीचं चालू शकतं, किंवा एखाद्या कामासाठी ते पीडब्ल्यूडीचं लायसन्स पण ऍक्सेप्ट करू शकतात जर त्यांचे झेडपीचे तेवढे कॉन्ट्रॅक्टर कॅपेबल नसतील तर। ओके ओके, त्याच्यामुळे प्रत्येक टेंडर युनिक आहे, त्या टेंडर मध्ये काय लिहिलंय आणि प्रत्येक डिपार्टमेंटची पण स्टाईल आहे। तसं पाहायला गेलं तर म्हणजे काही झेडपी आता त्या झेडपी मध्ये काम करणारा माणूस त्याच्यानुसार ती स्टाईल ठरते, आणि तिथले जे अधिकारी असतात त्यांच्यानुसार ती स्टाईल ठरते की त्यांची मागायची पद्धत अशी आहे। जसं आता मी म्हणलं की पुणे महानगरपालिकेनं हिट केलंय की पीडब्ल्यूडीच्या लायसन्सवर तुम्ही चालू शकता तुम्हाला टेंडर भरायला, पण टेंडर भेटल्यानंतर 2 महिन्याच्या सबमिट करा, म्हणजे त्याने तेवढं नियम हे केलेले आहेत। तसं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं असतं, तुम्ही 1-2 टेंडर बघितले की तुम्हाला समजून येईल।
ते आपण चालू करणार आहे क्लासेस, कधी करणार आहे क्लासेस? 5 दिवसाचे क्लासेस सोमवार पासून चालू होते त्याची बॅच. ओके ओके चालेल. मला ऍक्च्युली माझं ते क्रोम चालू ना गेलंय, त्याच्यामुळे मला ते तुम्हाला लिंक वगैरे पाठवता येणार गेले. ओके मी तर शेअर केली असती. ठीक हा बोला सर. मायसेल्फ हितेश भोरे. एक्चुअली जो अपने ग्राम पंचायत के काम रहते 3 लाख से नीचे, क्या उनके लिए अपने जो लाइसेंस रहती है वो आपके काम के लिए? क्या क्या? जो अपने ग्राम पंचायत के 3 लाख के नीचे के काम रहते हैं उसके लिए लाइसेंस की जरूरत रहती है क्या, जो अपने पीडब्ल्यूडी के लाइसेंस अपन ने निकाल के रखे है? देखिए ग्राम पंचायत किस में आता है? झेड़पी में आता है. जी जी. तो पीडब्ल्यूडी, अगर पीडब्ल्यूडी का एरिया है वो, समझो ग्राम पंचायत में भी कुछ काम ऐसे हो सकते हैं कि जो पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट के अंदर आते हैं, तो वो काम पीडब्ल्यूडी के होते हैं. ओके. इसलिए वो काम कौन सा है, कौन से फंड से आया है, उसके ऊपर भी डिपेंड करता है कि काम पीडब्ल्यूडी का है या किसका है. अगर ग्राम पंचायत लेवल का है तो वो झिड़पी का काम है, और 3 लाख के अंदर के काम है तो उनको कंपल्सरी टेंडर फ्लोट करना है, ऐसे नहीं है. तो उनके ऊपर डिपेंड है, 3 लाख के ऊपर के काम कंपलसरी ऑनलाइन टेंडर के प्रोसेस पे जाना पड़ता है. अगर नहीं है तो छोटे काम वो डायरेक्टली भी अलॉट कर सकते हैं आपको, उसके लिए उनके क्राइटेरिया डिपेंड रहते हैं. जेडपी का लाइसेंस, पीडब्ल्यूडी का, उसके ऊपर डिपेंड है. और वो इसलिए बोला मैं, पहले आप वो लेवल पे कैसे आपके कॉन्टेक्ट हो सकते हैं और वहां के काम आप कर सकते हैं, तो उससे प्रोफाइल बिल्ड कर लीजिए पहले. मुंडे सर देशपांडे बोलतोय. हाँ सर आला का बरोबर. हाँ आता नेट नव्हतं माझ्याकडे. बरोबर सर. थोडं माझं काय झालंय, माझं क्रोम चालत नाहीये. हा तर आपली ह्याची लिंक जर टाकून दिली ना तुम्ही या ठिकाणी आपल्या फॉर्मची, तर ज्यांचे ज्यांचे येतील त्यांना आपण मेसेज करून टाकू ते ह्याचे. मी मेसेज करून टाकेल त्यांना. चालेल चालेल. ठीक आहे तर मी ती लिंक शेअर करतो. हो चालेल. आणि आपण 2 दिवसात सर्टिफिकेट पाठवू. त्यांना सांगितलंय मी 50-50 सर्टिफिकेट 1 दिवसाला निघतील आणि तुम्हाला प्रत्येकाला येऊन जातील म्हणून. टेलिग्राम वर वगैरे अपडेटेड राहा म्हणलं, लिंक आम्ही टाकू. सगळ्यांना पहिल्या दिवशी भेटत नाहीत कारण ऑटोमॅटेड सर्टिफिकेट निघतात ते, त्यामुळे 50 सर्टिफिकेट एका दिवसात. ज्यांना भेटत नाहीत त्यांनी दुसऱ्या दिवशी ट्राय करा, आणि तुमचं स्पॅम फोल्डर पण चेक करा. स्पॅम मध्ये पण जातात कधी कधी सर्टिफिकेट, त्यामुळे भेटत नाहीत असं म्हणतात. ज्यांच्याकडे टेलिग्राम नाही त्यांनी टेलिग्राम जॉईन करा. सर आता लिंक टाकतात असं, त्याच्यावर तुम्ही हे करू शकता. कॉलेजचं नाव व्यवस्थित टाका, कारण मागच्या सेमिनारचे पाहिले की कॉलेजचं नाव शॉर्टकट वगैरे टाकतात. आता तुम्ही एवढं सर्टिफिकेट मागताय तर ते सर्टिफिकेट पण व्यवस्थित आलं पाहिजे ना आपलं, बरोबर ना? तर मग सर्टिफिकेट फिल करताना आपण तुमचं नाव बरोबर टाका, नावाचं पहिलं लेटर कॅपिटल टाकलं पाहिजे, म्हणजे प्रेझेंटेशन आपलं चांगलं यायला पाहिजे ते, नाहीतर सर्टिफिकेट कसं येईल ते. आम्ही काही त्याच्यात बदल करणार नाही. जे आहे तुम्ही जे टाकेल करताल ते येणार आहे तिथं रिफ्लेक्ट. इफ यू पुट गार्बेज यू विल बी प्रिंट, यू विल गेट प्रिंटेड गार्बेज. ठीक आहे. ज्यांना पुढचे सेशन्स वगैरे त्याची माहिती पाहिजे त्यांनी पण टेलिग्राम जॉईन करा, त्याच्यावर डिटेल्स भेटतील. कारण व्हॉट्सअपवर खूप हे होऊन जातो, मेस होऊन जातो ग्रुपचे. टेलिग्रामवर आपण स्केलेबल आहे, आपण वाढवू शकतो 2 लाख मेंबर पर्यंत. तुमचे प्रश्न असतील तर विचारा, मी प्रश्नच पाहतोय बऱ्याच जणांचे, पण डबल डबल प्रश्न आहेत ते बऱ्याच जणांचे प्रश्नांचे मी उत्तरं दिले तसे. हेलो. बोलो सर. आपने एक, मैं टेलीग्राम में मैंने ओपन किया, एक लिंक डाली आपने, इनसाइट्स ऑफ पेड इंटर्नशिप फ्री वेबिनार 6 जून 11 AM. तो ये गूगल फॉर्म भरने का हमें क्या फायदा होगा, मतलब लिंक मिलेगी हमें? हाँ वहां से आपको मतलब हम क्या करते हैं यूजुअली, वो फॉर्म के ऊपर 1 घंटा पहले हम बाद में मैसेज भेज देते हैं. और वो फॉर्म पे हमने कुछ क्वेश्चंस दिए हुए थे, आपने देखा होगा.
तो वो क्वेश्चन से क्या होता है कि हमको थोड़ा एनालिसिस करने को आता है कि किसमें किसका किसमें इंटरेस्ट है और उसके हिसाब से हम सेमिनार डिलीवर कर सकते हैं, इसलिए वो फॉर्म भरना जरूरी है। ओके, और लिंक वगैरह भी आपको टेलीग्राम पे भी आ जाएगा, अगर बहुत सारे लोगों को प्रॉब्लम रहेगा मिल नहीं रहा है तो टेलीग्राम पे भी पोस्ट करते हैं हम लोग, नहीं तो यूजुअली हम मैसेज भेज देते हैं सभी को। बल्कि SMS आ जाता है वैसे उसका। हेलो, हाँ बोला। हाँ सर, अपन PW से लाइसेंस ज्या आपलं ज्या रिजन मध्ये रजिस्टर आहे त्या रिजनचे काम घेऊ शकतो का, ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये रजिस्टर म्हणजे अनएम्प्लॉईड इंजिनियरचं लायसन्स असेल ना, तर अनएम्प्लॉईड इंजिनियरचं लायसन्स आपण तेवढ्या त्याच जिल्ह्याचं घेऊ शकतो, त्याच रिजनचं घेऊ शकतो, बाकीचे तुम्ही बाकीचे ओपन मधले काम मग तुम्ही कुठलेही घेऊ शकता। आणखी काय प्रश्न असतील विचारा, आणखी काय असतील तुमचे? हॅलो सर, हा बोला। हा सर, ते डिप्लोमा बेसिस वर लायसन्स काढला की इंजिनिअरिंग करू शकता का? ऑफिशियली नाही, अनऑफिशियली करू शकता। जरा करतात ते तसं, ऍक्च्युली ते कशासाठी आहे लायसन्स, ते अनएम्प्लॉईड इंजिनिअरचं लायसन्स आहे ते, तर अनएम्प्लॉईड इंजिनिअर कधी म्हटलं जातो तो, हा, ज्यावेळेस तो जॉब करत नाहीये, बिझनेस करत नाहीये आणि कॉलेज पण करत नाही, असा तो अनएम्प्लॉईड आहे। ठीक आहे, हॅलो, हा बोला। हॅलो, हा बोला बोला। हॅलो दिनेश, बोला, ऐकू येतो आवाज। मेरा एक सवाल था कि अगर से हम लोग डिग्री करते हैं तो उसके बाद डिप्लोमा के लिए एडमिशन ले सकते हैं क्या? डिग्री करने के बाद डिप्लोमा के लिए? कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए क्या चाहिए क्या? वैसा बोल सकते हैं, कर सकते हैं ना, कर सकते हैं ना। एजुकेशन लेने के लिए हमारे यहाँ पे किसी को कुछ ये नहीं है। ओके सर, रोका नहीं, कुछ भी कर सकते। थैंक यू सर, थैंक यू भैया। हॅलो, हा बोला ना। हॅलो सर, हा मला विचारायचं आहे इंटेरियर डिझायनर साठी काही स्कोप आहे का किंवा त्यांच्यासाठी काही कामं असतात का? असतात, आणि तुम्ही आता पाहिलं ना आपण त्याने सर्च करा, तुम्ही प्रोडक्ट कॅटेगरी म्हणून असतं त्या ठिकाणी जर गेलात ना, त्या ठिकाणी इंटेरियर म्हणून पण आहे, त्यातले पण टेंडर पहा। ओके, आणि त्याच्या लायसन्स साठी पण सिमिलर खर्च येतो की त्याच्यासाठी काही वेगळं? काय काय त्याच्या लायसन्स काढण्यासाठी खर्च सिमिलर आहे की त्याच्यासाठी काही रिलॅक्सेशन आहेत? मी सिव्हिल नाही आहे का? नाही, मी आहे। सिव्हिलच्या लायसन्स वर घेऊ शकता ना तुम्ही, इंटेरियरची कामं घेऊ शकता, फक्त काय असं वर्क डन मागतात ना ते, त्या टाइपची कामं केलेली पाहिजे। ओके, ठीक आहे सर, थँक यू। हॅलो, बोला सर। जेव्हा आपण टेंडर मध्ये भरतो तेव्हा कोणत्या कोणत्या रिस्क असतात आपल्याला आणि ते आपण कशा ओव्हरकम करायचं? टेंडर आपण किंवा एखादं काम घेतो समजा, त्यामध्ये कोणत्या कोणत्या रिस्क असतात आणि ते आपण कशा ओव्हरकम केल्या पाहिजे? त्यावर सगळ्यात चांगला उपाय माहितीये का, जवळपास आता रिस्क जर आपण बरोबर गेलो ना तर पॉइंट काढले तर 500 वर पॉइंट निघतील रिस्कचे, किती 500 वर निघतील पॉइंट, आणि त्यातला एकही पॉइंट जरी तुमचा चुकला किंवा तुमचा जर हे झाला तर तुम्ही तो निगेटिव्ह मध्ये जाऊ शकता, तुमचं ते लॉस मध्ये जाईल, किंवा तुम्ही समजा 2 वर्ष काम केलेलं असेल ना तर 2 वर्षाचं प्रॉफिट पण ते सगळं निघून जाईल त्या कामाच्या डिपेंडन्सीनुसार। त्याच्यामुळे कोणते पॉइंट आपण हे करायचे ना ते सगळं पाहून करायला पाहिजे ते सगळ्या गोष्टी, त्यासाठी थोडासा एक्सपिरियन्स पण महत्वाचा आहे, त्यामुळे 3 वर्षाचा प्लॅन करा। आता शॉर्ट टर्म मध्ये लगेच काम भेटतंय, किती 1.5 कोटीचं आम्हाला लायसन्स भेटलंय, एवढं मोठं काम भेटत नाही, 2-5 लाखाचं पण काम देत नाही, असा विचार करत बसू नका, एक्सपिरियन्स घ्या। कॉन्ट्रॅक्टिंग जर करायचं असेल तर कॉन्ट्रॅक्टरकडेच एक्सपिरियन्स घ्या, प्लस थोडेफार जे एक्सपिरियन्स आहेत, जसं आता की मी म्हणलं की पेड इंटर्नशिप आम्ही म्हणतो, पण पेड इंटर्नशिप ते त्यातून तुम्हाला काय बेनिफिट होऊ शकतो की तुम्हाला ते रेडीमेड तुम्हाला नॉलेज भेटू शकतं जर तुम्हाला तिकडे जायचं असेल तर त्या फील्डमध्ये, जे तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन 4-5 वर्ष लागतील तुम्हाला, त्याच्याऐवजी ते तुम्ही 1 महिना 2 महिन्यातच तुम्हाला ते सगळं नॉलेज भेटू शकतं, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं
चार ते पाच वर्ष जे तुम्हाला एक्सपिरियन्स घेऊन जे कमवायचं आहे ते वाचू शकतात तुमचे. कारण आता आम्ही ह्या लेवलला जे आलेलो होतो, आता आम्ही प्रोफेशनल म्हणजे जवळपास मी पण 15 वर्ष सर्व्हिस केलेली, तर 15 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये एक मिनिट सर, ते सगळ्यांसाठी मी ओपन करतो एक मिनिट, तुम्ही पोस्ट करताय ठीक आहे, आता पोस्ट करा सर होऊन जाईल. ओके मी मी पण टाकून देतो वाटलं परत एकदा सगळ्यांना. ठीक आहे फॉर्मची लिंक हा तुम्हाला टेलिग्रामची पण लिंक पाठवली आहे बघा, टेलिग्रामच्या लिंक वर पण जॉईन व्हा. ठीक आहे कस कुठं होतो आपण, रिस्क रिस्क खूप सारे आहेत तशा म्हणजे पाहायला गेलं तर, पण ओव्हरकम होऊ शकतात म्हणजे लिस्ट आउट केलेत म्हणून ते रिस्क आहेत. म्हणजे आम्ही एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये आम्ही ज्या जाणल्या आहेत ज्या ज्याच्यामुळे लॉसेस होऊ शकतात कॉन्ट्रॅक्टरचे, तर किंवा आता एक्सपिरियन्स येतात, आता आम्ही असं जे इंटरॅक्ट करतो सर आमचे हे प्रॉब्लेम आले, हा प्रॉब्लेम आला, टेंडर नोट डॉक्युमेंट वाचलं नव्हतं, टेंडर नोटीस मध्ये असं लिहिलं होतं सर, बीओक्यू मध्ये असं लिहिलं होतं, हे सगळे पॉइंट आम्ही मग सगळे क्लब केलेले आहेत आणि त्याच्यावरनं सांगतो की 500+ तुम्हाला पॉइंट निघतील. म्हटलं तुम्ही तो आपला एक व्हिडिओ आहे आपल्या तुम्ही वेबसाईटवर जर गेलात ना, तर टेंडरिंग फॉर प्रॉफिट म्हणून एक आपला प्रोग्राम असतो, टेंडरिंग फॉर प्रॉफिट, तर त्याच्यामध्ये सांगितलेले की कुठले कुठले पॉईंट म्हणजे ओव्हरहेड मध्ये किती पॉईंट आहेत, बीओक्यू मध्ये किती पॉईंट पाहिले पाहिजे, साईट व्हिजिट मध्ये कुठले पॉईंट पाहिले पाहिजे, तो व्हिडिओ पहा तुम्हाला समजून येईल. आपल्या युट्यूब चॅनलवर पण आहे तसं, हा थोडेसे ब्रीफली सांगितलंय पण डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजे म्हणजे कोर्स वगैरे करावा लागेल तसं. ओके एमईपी सर्व्हिस टेंडर, एमईपी सर्व्हिस टेंडर साठी आता मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लम्बिंग एमईपी म्हणजे हे होतं, इलेक्ट्रिकल साठी सेपरेटच लायसन्स लागेल तुम्हाला, पण मेकॅनिकल आणि प्लम्बिंग साठी सिव्हिलचा लायसन्स असलं तरी सफिशियंट आहे, त्यासाठी सेपरेट लायसन्स काढायची गरज नाही, पण इलेक्ट्रिकल साठी इलेक्ट्रिकलचं लायसन्स काढावं लागेल तुम्हाला, त्यासाठी कंपल्सरी तेवढं लागतं, म्हणजे सिव्हिल वाल्यांना इलेक्ट्रिकलचं काम देत नाही. एक मिनिट सर मी टाकतो, ते होत नाही. ठीक आहे लिंक पण शेअर केली सरांनी, एव्हरी वन ला करायला पाहिजे. ओके हा एव्हरी वन केल्यावर होऊन जाईल. आता मी एव्हरी वन केलं परत टाकतो, तुम्ही टाकली का? टाकली टाकली. हा थँक्यू चालेल. ठीक आहे थांबायचं मग, तुम्ही ज्यांना लिंक कॉपी करून घ्या म्हणजे मग डिस्कनेक्ट करता येईल, कोणाचे काही प्रश्न असतील तर त्या दरम्यान विचारू शकताय. हॅलो हा बोला. झेडपी लायसन्स बनवण्यासाठी काय प्रोसिजर आहे? हेच डॉक्युमेंट लागतात झेडपी लायसन्स साठी, पण पण झेडपी लायसन्स साठी ऑफलाईन प्रोसेस आहे, म्हणजे त्यासाठी ऑनलाईन वगैरे फॉर्म भरावा लागत नाही तुम्हाला, तुमच्या झेडपी मध्ये जावा. तुम्ही जर प्रोसेस फास्ट केली तर त्यांना काय लागतं काय नाही बघितलं तर 2 दिवसात पण भेटू शकेल, किंवा 8 दिवसात ते 15 दिवसात येऊन जातं लायसन्स. हा ओके तुम्ही तुम्ही किती हालचाल करता तिथं त्याच्यावर डिपेंड. हॅलो हा बोला. झेडपीच्या कामांना पण प्रश्न भरपूर येतात. हा सर झेडपीच्या लायसन्सला पण वर्क डन लागतं का? ते फेशरला पण भेटत नाही? लागतं म्हणजे त्याला पण लागतं, पण काही कामं ते अनएम्प्लॉइड इंजिनियर साठी काढतात ते, आणि ते हे पाहतात पीडब्ल्यूडी मध्ये बरेचसे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा हे असतील, पण तसं झेडपी मध्ये जर पाहायला गेलात तर तो लोकल लेवलचं बरेचसं इन्फ्लुअन्स असतो, आणि तिथं मग तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्ट वगैरे कुठे असतील तर त्यातून तुम्ही कामं घेऊ शकता, त्यामुळे झेडपी लेवलचे म्हणतो कामं घेतात. हा ओके हॅलो हा बोला. हा सर टेंडर साठी आपल्याला निधी उपलब्ध ऍक्च्युअली आहे की नाही याची जर माहिती घ्यायची असेल तर ती कोणाकडे इन्क्वायरी करायला लागेल आपल्याला त्याच्या संदर्भात? गव्हर्नमेंटच्याच ऑफिस इंजिनियर पण सांगू शकतील तुम्हाला त्या पीडब्ल्यूडीचा असेल तर, आणि झेडपीचा असेल तर मग सगळेच म्हणजे ग्रामपंचायत पासून ते सगळ्यांनाच माहिती राहतं ते काय आहे त्याने, आमदार आमदारांना आमदार ओळखीचे असले तर त्यांचे फंड असतात, खासदारांचे फंड असतात. अच्छा नाही म्हणजे ऍक्च्युअली त्या कामासाठी फंड अवेलेबल आहे की नाही हे आपल्याला जर माहिती घ्यायची झाली तर त्यांच्याकडून सांगू शकेल तुम्हाला, कारण पैसे ते देणार आहेत ना त्यांना माहितीच असतं आहे त्याने, ते सांगणार लगेच. झेडपी सदस्य किंवा आमदारांच्या पेकडे वगैरे चौकशी करावी लागेल त्यासाठी सांगतात ते.
ओके ओके हेलो सर, तुम्ही म्हटले की टेलिग्राम वर लिंक पाठवली परत, पण लिंक आलेली नाही कोणती. आता या ठिकाणी पण पाठवली बघा, या ठिकाणी पण पहा तुम्ही. टेलिग्रामची पण लिंक आलेली आणि याची पण आहे, फॉर्मची पण लिंक आहे. हॅलो. हा बोलायचं. बरं बरं. सर, महानगरपालिकेच्या कामांसाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं का पीडब्ल्यूचे लायसन्स कामं घेऊ शकतो सर आपण? ते महानगरपालिकेवर डिपेंड आहे. धुळे महानगरपालिकेसाठी, पुणे महानगरपालिकेसाठी पीडब्ल्यूडीच्या लायसन्सवर, आता एक्झाम्पल दिलं ना, पीडब्ल्यूडीच्या लायसन्सवर त्यांचे घेऊ शकता तुम्ही 1.5 कोटी पर्यंत कामं. धुळे धुळे सर, धुळे धुळे धुळ्याचं एखादं टेंडर शोधून पहा ना. धुळे महानगरपालिकेचं आता मी सांगितलं ना, तिथं जावा, धुळे महानगरपालिकेचं टेंडर पहा ना. कारण प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे असतात, त्यामुळे सगळ्याकडचं मी नाही सांगू शकणार. मी आता जवळपास म्हणजे धुळ्याला नाही पण नाशिकच्या वगैरे बऱ्यापैकी सांगू शकतो, बाकीच्या ठिकाणचे 5-6 ठिकाणी आपण घेत असतो वर्कशॉप वगैरे. चालेल, मग थांबायचं सर. थांबूया आपण आता, बऱ्याच जणांचे प्रश्न झालेले आहेत. हो हो, झालेले. 72 जण आहेत सध्या, पण 101 जण फॉर्म भरतील असं वाटतं. नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे काय करतात, मुलं शेअर करतात इकडे तिकडे, आणि न आलेले मुलं पण ई सर्टिफिकेटच्या नादात फॉर्म भरतात. काय हरकत नाही, त्यांना लक्षात येईल. सीव्ही मध्ये आपण जर हे ई सर्टिफिकेट लावलं तर त्याच्यावर 4 वाक्य तरी बोलता आले पाहिजे. पण काय, सगळा ई सर्टिफिकेटचा कचराच गोळा करतायत मुलं सध्या. एनिवे, चला सर, थँक्यू व्हेरी मच फॉर स्पेरिंग युअर व्हॅल्युएबल टाइम अँड शेअरिंग ऑल व्हायटल इन्फॉर्मेशन. हे सगळं सांगायला इतर कोणी फी घेतात, पण तुम्ही आज अगदी मनमोकळेपणाने सगळ्यांना अगदी व्यवस्थित समजून सांगितलंय, गाईडलाईन दिली आहे, एक रस्ता दाखवलाय तुम्ही. त्यामुळे आमचे हे विद्यार्थी आहेत, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे आहेतच, शिवाय इतर ठिकाणचे पण आहेत, ते पण याचा निश्चित फायदा घेतील आणि निश्चित तुमच्याशी कनेक्टेड राहतील. कारण तुमचा मेल आयडी वेबसाईट पोस्टरवर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट दिलेला आहे, तर तुम्ही याबाबतीत त्यांना अवश्य गाईड करा. थँक्यू वन्स अगेन प्रिन्सिपॉल जिकोयरा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसरी यांनी मला संधी दिली आहे वेबिनार अरेंज करायला, आणि आपणही वेळात वेळ काढून दिलं. ऑडियन्सचे पण धन्यवाद, त्यांनी शांत चित्ताने सगळं ऐकलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल. थँक्यू ऑल. थँक्यू सर. थँक्यू. बेस्ट ऑफ लक आणि सगळ्यांना.